अगर हमें महान सेवक बनना है आणि जर का आम्हाला महान सेवक बनायचा आहे तो हमने सुबह देखा कि परमेश्वर का वचन जो है वो हमसे क्या कहता है आणि आम्ही सकाळी पाहिले की परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं. ऊपर महान बनने का जो कार्य है कहां से शुरू होता है आणि महान बनण्याचं जे कार्य आहे ते कुठे सुरू होतं. नीचे से शुरू होता है. जितना नीचे जाएंगे उतना ऊपर उठेंगे. आणि जेवढा आम्ही खाली जाणार तेवढा आम्ही उंच होणार. ये परमेश्वर के वचन में हमने सुबह देखा है. आणि हे परमेश्वराच्या वचनातून आम्ही सकाळी पाहिलं. हमने देखा कि परमेश्वर ने हमको बुलाया. आम्ही पाहिले की परमेश्वराने आम्हाला बोलवलं. परमेश्वर ने हमें पाचारण किया. आणि परमेश्वराने आम्हाला पाचारण केलं. और प्रभु ने हमें नियुक्त किया. आणि परमेश्वराने आम्हाला नेमलं. नियुक्त करने के पीछे उसका कोई मकसद है. आणि नेमण्याच्या पाठीमागे त्याचं काहीतरी अर्थ आहे. उसका उद्देश्य हमारे जीवन. आणि त्याचा उद्देश आहे. और अच्छा अगुवा बनने के लिए सबसे पहली बात हमारे जीवन के अंदर कभी भी प्रसिद्धि के पीछे मत भागना. आणि चांगला पुढारी होण्यासाठी आमच्या जीवनामध्ये जी प्रसिद्धी आहे त्याच्या पाठीमागे आम्ही कधीही पडू नये. कभी भी अपने नाम की ख्याति प्राप्त करने के लिए भागो मत. आणि कधीच आमच्या नावाची ख्याति प्राप्त करण्यासाठी आम्ही पडू नये. ये मत कहो की मेरा नाम ऊंचा किया जाए. आणि हे म्हणू नका की माझं नाव उंच व्हावं. कई बार हम देखते हैं सेवक का पतन होने का कारण यह है कि वो ख्याति के पीछे भागता. आणि कित्येक वेळा आम्ही पाहतो सेवकांच्या बाबतीत ज्यावेळी ते पतन होतात ते खाली पडतात त्यावेळी त्यांना प्रसिद्धी मिळते. प्रसिद्धि प्राप्त करने के लिए बहुत बार लोग सेवक पतन हो जाता है. आणि प्रसिद्धि प्राप्त करण्याच्या त्या नादामध्ये ते खूप वेळा खाली पडतात. बहुत बार परमेश्वर हमारा जब इस्तेमाल करना शुरू करता है आणि ज्यावेळी परमेश्वर आमचा उपयोग करायला सुरुवात करतो लोगों की भीड़ हमारे पास में आने लगती है. आणि मग लोकांची गर्दी आमच्याकडे यायला लागते. हमें लगता है कि ये मेरी वजह से भीड़ आ रही है. आणि आम्हाला असं वाटतं की ही माझ्यामुळे गर्दी येत आहे. ये भीड़ मेरी वजह से नहीं आ रही है. आणि ही गर्दी माझ्यामुळे येत नाहीये. जो परमेश्वर का अभिषेक है उसकी तरफ से आ रही है. आणि जो परमेश्वराचा अभिषेक आहे ती त्याच्यामुळे येत आहे. खुदा बाप ने हमें अभिषिक्त किया है. परमेश्वराने आम्हाला अभिषिक्त केलं. वो अभिषेक बह रहा है. आणि तो अभिषेक वाहत आहे. उस अभिषेक की वजह से परमेश्वर के जो लोग हैं वो अभिषेक की वजह से आकर्षित हो रहे हैं. आणि त्या अभिषेकामुळे परमेश्वराचे जे लोक आहेत ते त्याच्याकडे आकर्षित होते. ये मेरे 40 दिन के उपवास प्रार्थना से नहीं होता. आणि हे माझ्या 40 दिवसाच्या उपवास प्रार्थनेमुळे होत नाहीये. मैं 8 घंटे 10 घंटे प्रार्थना करतो इसलिए नहीं होता. आणि मी 8 तास 10 तास प्रार्थना करतो म्हणून होत नाहीये. बहुत बार हम सेवक और सेवक होने के नाते हमको ये बहम होने लगता है कि मैं 8 तास 10 घंटे प्रार्थना करता हूँ 8 घंटे प्रार्थना करता हूँ मैं अन्य भाषा में इतना घंटे प्रार्थना करता हूँ मैं इतने उपवास रखता हूँ इसलिए मेरी वजह से हो रहा है. आणि खूप वेळा सेवक या नात्याने आम्हाला असं वाटू लागतं की मी 8 तास प्रार्थना करतो 10 तास प्रार्थना करतो मी उपवास प्रार्थना करतो आणि या सर्व गोष्टी ज्या काय होतात त्या माझ्यामुळेच होतात. हमारे वजह से नहीं होता. आणि हे आमच्यामुळे होत नाहीये. ये तो उसका अनुग्रह इसलिए हमारे जीवन में होता है. आणि ही तर त्याची कृपा आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत आहे. इसलिए अपने कर्मों पर हम ना जाए. आणि म्हणून आम्ही आमच्या कर्मावर जाऊ नये. 8 घंटा 10 घंटा प्रार्थना कर रहे आप अच्छी बात है. आणि 8 तास 10 तास तुम्ही प्रार्थना करते चांगली गोष्ट आहे. आपला रिश्ता प्रभु के साथ मजबूत बनेगा. आणि तुमचं जे नातेसंबंध आहे ते प्रभु सोबत घट्ट बनते. इसका मतलब ये नहीं कि आप कर रहे आप उसले कर रहे इसके लिए आप भीड़ आपके पास में आ रही है. आणि म्हणून तुम्ही असं करते म्हणून ती गर्दी तुमच्याकडे येत आहे असं नाहीये. ये गैर वे वहम हम अपने जीवन से निकाल दें. आणि हा गैरसमज आम्ही आमच्या जीवनामधून काढून टाकायला पाहिजे. कभी भी अपने एक अच्छा सेवक अगर बनना चाहते तो कभी भी किसी की भी तरह ख्याति नाम प्रसिद्धि होने के लिए उसके पीछे मत भागें. आणि म्हणून चांगला सेवक होण्यासाठी कधी आम्हाला आमची स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी आम्हाला पाठीमागे पळायचं नाहीये. कभी भी नाम के लिए ना भागें. आणि कधीही आम्ही आमच्या नावासाठी मागे पळू नये. और ये नाम जो है जो है ये परमेश्वर को ऊंचा करने दे. आणि हे जे नाव आहे ते परमेश्वराला उंच करू दे. हमने देखा कि अगर नाम आपको बड़ा करना है आणि जर का आम्हाला नाव मोठं करायचं आहे तो हमें सबका दास बनना पड़ेगा. तर आम्हाला सर्वांचा दास बनावा लागेल. दास बनना पड़ेगा. दास बनावा लागेल. जितना जितना हम नीचे झुकेंगे आणि जेवढा आम्ही खाली झुकणार उतना परमेश्वर हमको ऊंचा करेगा. आणि तेवढा परमेश्वर आम्हाला उंच करणार. आमेन आमेन. ये बात कभी भूलना नहीं है. आणि ह्या गोष्टी आम्ही कधी विसरू नये. अगर आप अच्छे अगवे बनना चाहते हैं एक अच्छे लीडर बनना चाहते हैं एक अच्छा सेवक बनना चाहते हैं जर आम्हाला चांगला पुढारी बनायचा आहे तो आपको और मुझे कितनी बार क्लेशों का सामना करना पड़ेगा. तुम्हाला आणि मला कित्येक वेळा त्या क्लेशामधून आम्हाला क्लेश सहन करावे लागतील. कितनी बार आपको मुझे कठिन कठिन तासे गुजरना पड़ेगा. आणि कित्येक वेळा आम्हाला त्या कठिनतेमधून जावे लागेल. कितनी बार संघर्षों का सामना करना पड़ेगा. कित्येक वेळा आम्हाला त्या संघर्षाचा सामना करावा लागेल. जिस प्रकार हमारे येशु मसीह ने किया. जशा प्रकारे प्रभु येशु ने सामना केला. येशु मसीह ने क्लेशों को सहन करते हुए आगे बढ़े. आणि प्रभु येशु क्लेश सहन करून तो पुढे गेला. वो कभी पीछे नहीं गए. आणि तो कधी पाठीमागे गेला नाही. क्लेश सहन करना ये एक हमारे जीवन का एक भाग बनना है. आणि क्लेश सहन करणं हा आमच्या जीवनाचा एक भाग बनायला पाहिजे. इसलिए परमेश्वर ने योहान 13:15 में लिखा है. आणि म्हणून परमेश्वराने योहान 13:15 मध्ये लिहिलंय. योहान को शुभवर्तमान 13:15 में लिखा है. योहान शुभवर्तमान याचा 13:15 लिहिलंय. कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे. जैसे मैंने आपके साथ में किया वैसे आप
करना शुरू करें। आणि जसं मी तुमच्यासाठी केलंय तसं तुम्ही ही करा, कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्ही ही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे। हां, म्हणून मी तुम्हाला एक कित्ता, कित्ता का मतलब एक्झाम्पल, एक्झाम्पल नमुना, एक आदर्श उसने रखा। आणि कित्ता याचा अर्थ आहे एक नमुना, एक आदर्श तो त्यांनी आमच्या समोर ठेवलेला आहे। सुनिए, ऐका, हमारे येशु मसीह ने एक कित्ता, एक आदर्श रखा है। आमच्या प्रभू येशूने आमच्या समोर एक कित्ता, एक आदर्श ठेवलेला आहे। उस आदर्श को लेते हुए अपने जीवन में हमें आगे बढ़ना, आणि तो आदर्श घेऊन आम्हाला आमच्या जीवनामध्ये पुढे जायचे। क्या आदर्श रखा है प्रभु ने? काय आदर्श प्रभू ने ठेवलेला आहे? वो झुक गया, आणि तो खाली झुकला गेला, सृष्टि के सामने झुक गया, आणि तो या सृष्टीच्या समोर झुकला। हमें हमें हम हम उसका आदर्श रखे, आणि आम्ही त्याचा आदर्श ठेवायला पाहिजे। आप और मैं एक सेवक होने के नाते आपको और मुझे एक आदर्श का जीवन जीना पड़ेगा। आणि तुम्ही आणि मी सेवक या नात्याने आम्हाला एक आदर्शाचं जीवन जगायला पाहिजे। हमारा जीवन एक एग्जांपल होना चाहिए, आणि आमचं जे जीवन आहे ते एक एग्जांपल पाहिजे, एक उदाहरण होना चाहिए, एक उदाहरण पाहिजे। आप और मैं एक उदाहरण बनकर अपने जीवन को जिए, आणि आम्ही एक उदाहरण बनून आम्ही आमचं जीवन जगावं। जब हम उदाहरण बनकर अपने जीवन को जिएंगे, ज्यावेळी आम्ही उदाहरण बनून आमचं जीवन जगतो, तो हम परमेश्वर के नाम को ऊंचा कर पाएंगे, त्यावेळी आम्ही परमेश्वराचं नाव उंच करतो। सुनिए ध्यान से, ऐका लक्ष देऊन। आप और मैं एक कित्ता है, आणि तुम्ही आणि मी एक कित्ता आहोत। आप और मैं एक उदाहरण है, तुम्ही आणि मी एक उदाहरण आहे। अपने घर में, आमच्या घरामध्ये, हमारे चर्च में, आमच्या चर्च मध्ये, और जहां पे हम सेवा करते वहां पर, आणि ज्या पण ठिकाणी आम्ही सेवा करतो त्या ठिकाणामध्ये, हमारे हमारे समाज में, आमच्या समाजामध्ये, हम एक उदाहरण है, आम्ही एक उदाहरण आहोत। बोले येशु मसीह की, पड़ोसी को बोलना मैं एक उदाहरण हूँ, एक उदाहरण है, मैं एक उदाहरण हूँ, मैं एक उदाहरण है। किस प्रकार हम अपने अपने उदाहरण उदाहरण को हम अपने उदाहरण को लेकर जिए, आणि कशा प्रकारे आम्ही ते उदाहरण घेऊन आम्ही ते जीवन जगावं। एक वचन पढकर फिर मैं हम आगे जाएंगे, आणि एक वचन वाचून आम्ही पुढे जाणार आहोत। पहिला पत्रस दुसरा अध्याय 21 वचन, आणि पहिला पेत्र्याचा दुसरा अध्याय आणि 21 वचन। पहिला पत्रस दुसरा अध्याय 21 वचन, पेत्राचे पहिले पत्र याचा दुसरा अध्याय आणि 21 वचन। कारण ह्याच करिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे, हा, कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले। मसीहने आपके मेरे लिए दुःख सहा, आणि ख्रिस्ताने तुमच्यासाठी दुःख सोसले भोगले, आणि तेने करून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरता कित्ता घालून दिला आहे। हमें एक उदाहरण है, आम्ही एक उदाहरण आहोत। कैसे उदाहरण है, कसं उदाहरण आहोत? येशू जिस प्रकार चला है, आणि येशू जशा प्रकारे चालला, उसके उसके पीछे उसके पैर पे पैर रखकर, उसके पद चिन्ह है ना, उसके ऊपर पैर रखकर आपको मुझे चलना, आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला चालायचे। जैसे वो चलता है, आणि जसं तो चालतो, उसके पीछे जो पैर के निशान है, आणि त्याच्या पावलांचे जे काही निशान पाठीमागा आहे, उस पैर उस निशान के ऊपर पैर रखकर आपको मुझे चलना, आणि त्या निशाणावर पाऊल ठेवून आम्हाला चालायचे। येशू मसीह ने कहा, प्रभू येशू म्हटला, इस वचन में लिखा है, आणि ह्या वचनामध्ये लिहिले, आप और मैं एक उदाहरण बने, आणि तुम्ही आणि मी एक उदाहरण बनावं। सबसे पहला उदाहरण आपको और मुझे कहां बनना है, आणि सर्वात पहिले उदाहरण तुम्हाला आणि मला कुठे बनायचंय? मेरे घर के अंदर, माझ्या घरामध्ये, मेरे घर में बनना है, माझ्या घरामध्ये, मेरे घर के अंदर एक एग्जांपल मुझे रखना है, आणि माझ्या घरामध्ये मी एक उदाहरण असायला हवं। हम अगर घर के अंदर हम उदाहरण को रख सके, आणि जर का आम्ही आमच्या घरामध्ये आमच्यासाठी एक उदाहरण ठेवलं, हम कहीं भी जाएंगे हम अपने उदाहरण को रख पाएंगे, आणि आम्ही कुठेही गेलो तरी आम्ही आमचं उदाहरण ठेवू। आज मेरे घर के अंदर मैं कैसे जी रहा हूं, आणि आज मी माझ्या घरामध्ये कसं जीवन जगत, मेरी पत्नी के साथ मेरे संबंध कैसे है, आणि माझ्या पत्नीसोबत माझे संबंध कसे आहेत, मेरे पति के साथ मेरे किस प्रकार के संबंध है, माझ्या पतीसोबत माझे संबंध कसे आहेत। हम बाहर तो बहुत अच्छे से प्यार से रह सकते हैं, आणि आम्ही बाहेर तर खूप प्रेमाने राहतो, लेकिन घर के अंदर हम कैसे रहते हैं, पण घरामध्ये आम्ही कसं राहतो? कई बार हमारे जीवन में हम देखते हैं, आणि कितीक वेळा आम्ही आमच्या जीवनामध्ये पाहतो, हमारा उदाहरण घर के अंदर सही नहीं होता, आणि आमचं उदाहरण घरामध्ये चांगलं नसतं, और दुनिया को सुसमाचार सुनाने के लिए चले जाते, आणि आम्ही जगाला स्वार्थ प्रसार करण्यासाठी जातो। इससे सबसे पहले उदाहरण हमें हमारे घर के अंदर, हमारे परिवार के अंदर आपको मुझे बनना है, आणि म्हणून आम्हाला सर्वात प्रथम जे उदाहरण बनायचं आहे ते आमच्या घरामध्ये आमच्या परिवारामध्ये बनायचं आहे। और हम पूरी दुनिया को अगर जीतले, अगर घर कोई नहीं जीत पाए तो क्या फायदा है, आणि संपूर्ण जगाला जरी आम्ही जिंकला आणि घर जर आम्ही नाही जिंकलं तर काय फायदा आहे। इसलिए प्रभु येशू मसीह ने क्या कहा, आणि म्हणून प्रभु येशू पवित्र आत्मा का सामर्थ्य आप पर आएगा, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्यावर येईल, और आप एक गवाह बनेंगे, आणि तुम्ही एक साक्ष व्हाल। सबसे पहले गवाह यरूशलेम में बनेंगे, आणि सर्वात पहिले साक्षी यरूशलेम मध्ये होईल। यरूशलेम का मतलब अपने घर के अंदर बनेंगे, यरूशलेम म्हणजे आमचं घर। इसलिए अपने घर के अंदर हमारे 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 एग्जांपल को, हमारे उदाहरण को रखना है, आणि म्हणून आमच्या घरामध्ये आम्ही एक उदाहरण व्हायला हवं। हम बाहर बहुत अच्छा एक दिखावटी जीवन जी सकते हैं, आणि बाहेर आम्ही दिखावेपणाचं जीवन जगू शकतो। हमें ऐसा लगता है बाहर निकलने के बाद में ऐसा लगता है कि बाप रे एक दूसरे से कितना प्यार करते हैं, आणि बाहेर गेल्यानंतर असं वाटतं की अरे बाप रे एकमेकांविषयी किती प्रेम करत है, एक दूसरे के शिवाय रह नाही सकते, एक दूसरे वाचून राहू शकत नाही। पण येही लोक घर के अंदर कुत्ते और बिल्ली के जैसे झगड़ा करते हैं, आणि हेच लोक घरामध्ये कुत्र्या
मांजरे सारखे भांडणं करतात, एक दुसरे को बर्तन फेंक के मारते, एक दुसऱ्याला ते भांडे फेकून मारतात. लेकिन घर के बाहर जब देखेंगे दुसरे को समजना चाहिए की हम कितना प्यार करतो. घराच्या बाहेर गेलो की दुसऱ्याला समजायला पाहिजे की आम्ही एकमेकांवर किती प्रेम करतो. सुनिए, ऐका, कोई अगर नहीं देख रहा है कोई बात नहीं, आणि कोणी पाहत नाही काय हरकत नाही आहे, लेकिन परमेश्वर हमारे जीवन को देख रहा है, परमेश्वर आमचं जीवन पाहत आहे. इसलिए हमको उदाहरण बनना है हमारे घर के, आम्हाला आमच्या घरामध्ये एक उदाहरण बनायचं. इसलिए जब परमेश्वर अगवो को ढूंढ रहा था, परमेश्वर ज्यावेळी सेवकाला शोधत होता, तब उसे एक दाऊद मिला, त्यावेळी त्याला एक दाऊद मिळाला. देखिए, परमेश्वर किसको ढूंढ रहा था? परमेश्वर कोणाला शोधत आहे? अगवो को ढूंढ रहा था, सेवकाला शोधत आहे, एक सेवक को ढूंढ रहा था, एका सेवकाला शोधत आहे, एक राजा को वो निकाल रहा था, आणि एका राजाला तो काढून टाकत आहे, एक दुसरे राजा को परमेश्वर बिठा रहा था, आणि दुसऱ्या राजाला तो बसवत आहे. राजा का मतलब क्या है? राजाचा अर्थ काय? एक अगवा को ढूंढ रहा था, आणि सेवकाला तो शोधत आहे, और परमेश्वर उसको ढूंढ लिया, आणि परमेश्वरने त्याला शोधलं, और प्रभु उसको कहता है कि मेरे मन के अनुसार करने वाला एक व्यक्ति मुझे मिल गया है. आणि प्रभु त्याला म्हणते की माझ्या मनासारखं करणारा एक व्यक्ती मला मिळाला. उसने अपने एग्जांपल को रखा था, आणि त्याने त्याचं उदाहरण ठेवलं अपने घर के अंदर, आपल्या घरामध्ये, अपने समाज के अंदर, आपल्या समाजामध्ये, जहां पे वो काम करते हैं वहां पर, आणि ज्या पण ठिकाणी तो काम करत आहे त्या ठिकाणी आपका एग्जांपल, जहां हम काम करते हैं वहां पे भी होना चाहिए. आम्ही ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी देखील आम्ही एक उदाहरण असायला हवं, बोलना चाहिए, आणि त्यांनी म्हणायला पाहिजे इस आदमी के जैसे मैंने आदमी नहीं देखा है, आणि ह्या व्यक्तीसारखा आम्ही व्यक्ती पाहिला नाही. लेकिन कई बार हम देखते हैं कई लोग जब हम काम करने के लिए वो लोग नाम रखते हैं, आणि कित्येक वेळ आम्ही जे काम करतो त्या कामामध्ये लोक आम्हाला नावं ठेवतात. अरे इसके जैसा आदमी नहीं है यार, अरे याच्यासारखा व्यक्तीच नाही आहे, झगडा करता रहता हमेशा, हा भांडण करतो नेहमी, छोटी छोटी बात पे झगडा करता, लहान लहान गोष्टीवर भांडण करतो. इसके जैसा आदमी हमने कभी नहीं देखा, याच्यासारखा व्यक्तीच आम्ही पाहिला नाही. ही हमारी गवाही नहीं होना चाहिए, अशी आमची साक्ष असायला हवी, हमारी गवाही होनी चाहिए, आमची साक्ष अशी असायला हवी. इस व्यक्ति के साथ अगर मैं बैठता हूं तो मुझे शांति मिलती है, आणि ह्या व्यक्तीसोबत मी बसतो त्याच्यामुळे मला शांति मिळते. इस व्यक्ति के साथ में अगर मैं बात करता हूं तो मुझे एक उत्तेजन मिलता है, आणि ह्या व्यक्तीसोबत मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी मला एक उत्तेजन मिळतं. इस व्यक्ति के साथ में जब मैं रहता हूं तो मुझे एक अच्छा लगता है, आणि ह्या व्यक्तीसोबत मी ज्यावेळी राहतो त्यावेळी मला एक उत्तेजन मिळतं, एक अच्छा लगता है इसके साथ में रहना, आणि त्याच्यासोबत राहणं मला एक उत्तेजन मिळतं. ही हमारी गवाही होना है, ही आमची साक्ष असायला हवी, ये एक एग्जांपल हमें देना है, आणि हे एक उदाहरण आमच्या जीवनामध्ये असायला हवं, हमारे घर के अंदर, आमच्या घरामध्ये, हमारे जहां काम करते वहां पर, आम्ही ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी. बहुत बार लोग बोलते की यार ये बहुत चिडचिडता है हमेशा, आणि खूप वेळा लोकांचं आम्ही ऐकतो की हा खूप वेळा चिडतो. हमारे जहां काम करते वहां पे हमारा नाम रखा जाते की चिडने वाला आदमी है, आणि आम्ही ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आम्हाला नाव ठेवण्यात येते की हा खूप चिडचिड करतो. लेकिन वो हमारी गवाही नहीं बनना है, अशी आमची साक्ष नको. वो गवाही बनना है कि नहीं यार ये आदमी जो चिढ़ता आदमी है ना उसको शांत करने वाला ये आदमी है. आमची अशी साक्ष असायला हवी की हा जो चिडणारा व्यक्ती आहे त्याला शांत करणारा हा व्यक्ती आहे. ये एक अलग व्यक्ती है, हा वेगळा व्यक्ती आहे, ये एक नमक है, आणि हा एक मीठ आहे, एक ज्योती है, आणि तो एक दिवा आहे. ही हमारी गवाही होना चाहिए, ही आमची साक्ष असायला. और इसलिए परमेश्वर यहां कह रहा है, आणि म्हणून परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे की आप और मैं यीशु मसीह के पद चिन्हों पर चले, आणि तुम्ही आणि मी प्रभू येशूच्या पावलावर पाऊल ठेवून चालावं. हमारी गवाही रखना है, आणि ही आमची साक्ष असायला हवी. आप एक महान सेवक अगर बनना चाहते, आणि जर आम्हाला एक महान सेवक बनायचं आहे, पहिली बात प्रसिद्धीके पीछे ना भागा, आणि पहिली गोष्ट प्रसिद्धीच्या पाठीमागे आम्ही पळू नये. दुसरी बात हमें एग्जांपल बनना, आणि दुसरी गोष्ट आम्हाला उदाहरण बनायचं हमारे घर के अंदर, आमच्या घरामध्ये, हमारे जहां काम करते हैं, ज्या ठिकाणी काम करतो, हमारे समाज के अंदर, आमच्या समाजामध्ये, जहां मैं सेवा, मेरी कलसिया के अंदर, आणि माझ्या मंडळीमध्ये, मैं एक एग्जांपल बनकर जीना, मी एक उदाहरण बनून जगायला पाहिजे. आप और मैं एक उदाहरण बनना है, आणि तुम्ही आणि मी एक उदाहरण बनायला हवं. आमेन, आमेन. पड़ोसी को बोलना आप और मैं एक उदाहरण है. शेजाऱ्याला म्हणा मी एक उदाहरण आहे. मैं और एक उदाहरण है. तुम्ही आणि मी एक उदाहरण आहे. हमें देखकर लोग मसीह के पास में आना है, आणि आमच्याकडे पाहून लोक ख्रिस्ताकडे यायला पाहिजे. ऐसे नहीं बोलना चाहिए ये चर्च को जाते लेकिन इनके जीवन में कुछ फरक नहीं है तो हम चर्च में जाके क्या करें. आणि असं नाही म्हणायला पाहिजे की हे चर्चला जातात यांच्यामध्येच काही फरक नाही ना. देखो इसका यही बदला नहीं है तो हमको बदलने निकलना. हाज बदलना नहीं तो हमारा क्या बदलना. हमें यीशु का बिगर नाम लिए उन्होंने बोलना चाहिए यार आप कहाँ जाते हैं. यीशुचं नाव घेता त्यांनी आम्हाला म्हटलं पाहिजे की तुम्ही कुठे जाता. फिर हम बोल सकते हैं हम यीशु के दरबार में जाते हैं. मग आम्ही म्हणू शकतो की आम्ही प्रभू येशूच्या दरबारामध्ये जातो. वो कहेगा मुझे भी आना है आपके साथ में. आणि मग तो म्हणेल की मला पण यायचंय तुमच्या सोबत. अरे बाप क्या जीवन है आपका. काय जीवन है तुमचं. आपके घर के अंदर आप बढ़िया रहते हैं. आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही छान राहता. आप जहां काम करते वहां पे बहुत अच्छे रहते हैं. तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी खूप छान राहता. आपका चेहरा हमेशा मुस्कुराते रहते. आणि तुमचा चेहरा नेहमी हास्यासारखा असतो. आपको कभी क्लेश नहीं होता. तुम्हाला कधी क्लेश होत नाही का. आपको हमने कभी रोते हुए नहीं देखा. तुम्हाला आम्ही कधी रडताना नाही पाहिलं. हमने कभी आपको हाथ फैलाते नहीं देखा. आणि तुम्हाला आम्ही कधी हात नाही पाहिलं. हमने आपको सिर्फ देते हुए देखा. आम्ही फक्त तुम्हाला देताना पाहिलंय. महिना आखिरी में हमें तब भी आप देते रहते. आणि महिन्याच्या जरी आखिरी असेल तरी तुम्ही देता. क्या बात है ऐसा. असं काय आहे. क्या बात है ऐसी. काय आहे अशी गोष्ट. आता हम बोल सकते हैं. आता आम्ही म्हणू शकतो मेरा स्वामी मेरा इश्यू है.
आणि माझा स्वामी माझा प्रभू येशू आहे. वो हमेशा मेरे चेहरे पर हसी रखता है. आणि तो नेहमी आमच्या चेहऱ्यावर हास्य ठेवतो. क्लेश हो, दुख हो, कोई बात हो, मुझे मालूम है मेरे दुख को, मेरे क्लेश को संभालने वाला मेरा परमेश्वर है. क्लेश हो, दुख हो, मला माहित आहे की क्लेश आणि दुःखामध्ये सांभाळणारा माझा परमेश्वर आहे. मैं क्लेश और दुख के पास नहीं देखता हूं. आणि मी क्लेशाकडे आणि दुःखाकडे पाहत नाही. मैं उससे बड़े परमेश्वर के पास में देखता हूं. मी त्याच्यापेक्षा मोठा जो आहे परमेश्वर मी त्याच्याकडे पाहते. जो मुझे पार लेकर जाने वाला है. आणि जो मला त्याच्या पुढे घेऊन जाणार आहे. इसलिए हमेशा अपने चेहरे पर स्माइल रखना. म्हणून नेहमी आमच्या चेहऱ्यावर आम्ही हास्य ठेवायला पाहिजे. क्योंकि मेरा येशू दुख का रूपांतर करके वो मुझे हर्ष देता है. कारण माझा प्रभू येशू त्या दुःखाचं रूपांतर तो हर्षामध्ये करतो. आमेन आमेन. पडोसी को म्हणा दुःखी मत होना. शेजाऱ्याला म्हणा दुःखी होऊ नका. आमेन आमेन. समझ में आ रहा है? लक्षात येते? हम एक सेवक बनना है. आम्हाला एक सेवक बनायचं. और सेवक कभी अपने दुख को दिखाता नहीं. आणि सेवक आपले दुःख कधीच दाखवत नाही. सेवक अपने दुःख को दिखाता नहीं. आणि सेवक आपले दुःख कधी दाखवत नाही. वो दिखाता है तो अपने परमेश्वर को दिखाता. आणि तो दाखवतो तर आपल्या परमेश्वराला दाखवतो. क्योंकि मेरे येशू ने कभी अपने दुख को नहीं दिखाया. कारण माझ्या प्रभू येशू ने कधी कोणाला दुःख नाही दाखवलं. उसने बोला था. त्यांनी बोलला होता. तीन बार भविष्यवाणी किया. तीन वेळा भविष्यवाणी केली. मैं जाने वाला हूं, मैं मरने वाला हूं क्रूस के ऊपर. मी जाणार आहे आणि मी मरणार आहे त्या क्रूसावर. वो रोया ने अपने चेलों के सामने. आणि तो त्याच्या शिष्यां समोर रडला नाही. मैं अब जाने वाला हूँ, मुझे मारने वाले हैं, मुझे खिले ठोकने वाले हैं. आपको कुछ करता तो मेरे लिए करिए ना. वो रोज नहीं बैठा, उसने प्रार्थना किया. ऐसा तो रडत बसला नहीं, त्याने अशी प्रार्थना केली नहीं. वो उसने प्रार्थना किया वहां जाने के लिए. त्याने तिकडे जाण्यासाठी प्रार्थना केली. क्लेश के लिए प्रार्थना किया. क्लेशासाठी प्रार्थना केली. दुख के लिए प्रार्थना किया. दुखासाठी प्रार्थना केली. हटने के लिए नहीं. आणि बाजूला जाण्यासाठी नाही. उसने प्रार्थना केली प्रभू ये दुःख हट जाए. आणि तो असं म्हटलं नाही की प्रभू ये दुःख बाजूला हो. एक बार इच्छा हुई प्रभू येशू की प्रभू ये प्याला टल जाए तो अच्छा हो जाएगा. आणि एकदा प्रभू येशूची इच्छा झाली की हा प्याला जो आहे तो टळून जाऊ. ओ नाही 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 नाही, समज में आया उसको बात में. नको नको नको, त्याला ते समजून आलं. प्रभू ये प्याला रहने दे. आणि प्रभू हा प्याला असू दे. लेकिन उस प्यालो को पीने के लिए ना, उसमें जाने के लिए ना मेरे को ताकत दे. प्रभू तो प्याला पिण्यासाठी, त्याच्यामधून जाण्यासाठी मला ताकत दे. प्रभू हमको क्लेश में ताकत देता. आणि प्रभू आम्हाला क्लेशामध्ये ताकत देतो. दुःख में ताकत देता. दुःखामध्ये ताकत देतो. और अपने एग्जाम्पल है. आणि आम्ही एक उदाहरण आहोत. आप और आपको मुझे एक उदाहरण बनना है. तुम्हाला आणि मला एक उदाहरण बनायचं. क्या आप सेवक बनना चाहते? काय तुम्हाला सेवक बनायचं? परमेश्वर के महान सेवक बनना चाहते? परमेश्वराचा महान सेवक बनायचं? मी नाही बोल रहा हूं की यहां पर प्रीचिंग करना 500 लोगों के बीच में. आणि मी असं म्हणत नाही की पुढे येऊन तुम्हाला 500 लोकांमध्ये प्रीचिंग करायचं. आप छोटे छोटे ग्रुप भी अगर चलाते हैं ना, आप महान सेवक बने. आणि तुम्ही छोटे छोटे ग्रुप पण चालवता ना, तर तुम्ही महान सेवक आहात. आप महान सेवक है. तुम्ही महान सेवक आहात. कोई बात नहीं, हमारे प्रार्थना के द्वारा लंगड़े नहीं चले. कोई बात नहीं, काही हरकत नहीं. आमच्या प्रार्थनेने लंगड़े चालत नहीं. बाप्तिस्मा करणारे योहान के मिनिस्ट्री में कहां पे लंगड़े चले? आणि बाप्तिस्मा करणारे योहानाच्या मिनिस्ट्री मध्ये कुठे लंगड़े चालले? लेकिन उसने जीवन परिवर्तन का काम किया. त्यांनी जीवन परिवर्तन करण्याचं काम केलं. बहुतेक हमारी मिनिस्ट्री में एक भी लंगड़ा आदमी ना चले. कदाचित आमच्या मिनिस्ट्री मध्ये एकही लंगड़ा चालणार नाही. लेकिन आपकी मिनिस्ट्री के अंदर जीवन परिवर्तन का काम होगा. पण तुमच्या मिनिस्ट्री मध्ये जीवन परिवर्तन होण्याचं काम होईल. लोग बदलेंगे. लोग बदलतील. लंगड़ा ठीक होने से अच्छा क्या है मालूम का? जीवन का परिवर्तन है. लंगड़ा चांगला होण्यापेक्षा काय माहिती का? जीवन परिवर्तन होणे. आई एक महान व्यक्ति है. आणि आम्ही एक महान व्यक्ति आहोत. आपको प्रभु ने महान सेवक बनाया. तुम्हाला प्रभु ने महान सेवक बनवलं आहे. पडोसी को बोलला मी महान सेवक हूं. शेजाऱ्याला म्हणा मी महान सेवक आहे. आमेन आमेन. पर महान सेवक बनने के लिए कुछ स्तर है. आणि महान सेवक बनण्यासाठी काही स्तर आहेत. इसलिए येशू ने लूक इसका 22:27 वचन में कहा. आणि म्हणून प्रभु येशू ने लूक याचा 22:27 वचनामध्ये म्हटलेला आहे. मोठा कोण? मोठा कोण? बड़ा कोण? हां. भोजनास बसणारा? हां. किंवा सेवा करणारा? हां. भोजनास बसणारा की नाही? मी तर तुम्हामध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे. हा, मैं तो तुम्हारे बीच में सेवक के समान हूं. आणि मी तर तुमच्यामध्ये सेवकासारखा आहे. एक महान सेवक के जीवन में ये बात होना है. आणि एक महान सेवकामध्ये ह्या गोष्टी असायला हव्या. मेरा परमेश्वर महान है. माझा परमेश्वर महान आहे. और वो ये कहता है. आणि तो हे म्हणतो, मैं तुम्हारे बीच में सेवक के समान. आणि मी तुमच्यामध्ये सेवकासारखा आहे. सेवक क्या करता है? आणि सेवक काय करतो? सेवा करने का काम करता है. सेवा करण्याचं काम करतो. आमीन आमीन. वो सेवा करता है. आणि तो सेवा करतो. येशू ये नहीं बोला मैं राजा हूं. आणि येशू हे नाही म्हटलं मी राजा आहे. मैं प्रभु हूं. मी प्रभु आहे. आइए आइए मेरी वाहवा कीजिए. या 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 माझी वाहवा करा. उसने ऐसा नहीं कहा. त्यांनी असं नाही केलं. उसने कहा. तो म्हटला मैं तुम्हारे बीच में. मी तुमच्यामध्ये. तुम्हारे बीच में. तुमच्यामध्ये. एक सेवक हूं. एक सेवक आहे. हमें सेवा का काम करना. आम्हाला सेवकाचं काम करायचं. आपको परमेश्वर ने कितनी भी ऊंचाइयों पर लेकर चला जाए. आम्हाला परमेश्वराने कितीही उंचावर घेऊन जाऊ दे. आप उकाब के समान ऊंचाई पर उड़ना शुरू कर दे. आणि त्या गरुडासारखं जरी आम्ही उंच गेलो, फिर भी आपको मुझे सेवक की तरह अपने जीवन को व्यतीत करना. तुम्हाला आणि मला त्या सेवकासारखं जीवनच जगायचं आहे.
हमें लोगों के बीच में बनकर जीवन जीना है। आम्हाला लोकांमध्ये राहून जीवन जगायचे। कई बार क्या होता है, प्रभु हमको उठाता है, कित्येक वेळा प्रभु आम्हाला उंच करतो, अच्छा अच्छा एक एक अच्छा एक 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 प्लॅटफॉर्म देता है परमेश्वर, चांगला एक प्लॅटफॉर्म देतो देतो और उसके बाद में क्या होता है मालूम, त्यानंतर काय होतं माहिती आहे, फिर वो पास्टर जी की अपॉइंटमेंट लेना पडतं, मग नंतर पालकांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते, मला भेटणार का, मला भेटणार का, कुठले दिवस भेटायचं आहे, कुठला दिवस भेटायचं आहे, कधी भेटू शकतात, कधी भेटू शकतात, व घुम घुम के परेशान हो जाते बिचारे, ते फिरून फिरून थकतात बिचारे, और हम भी होशियार है, आम्ही पण हुशार आहोत, हम भी कुछ दिखाना चाहते हैं, आम्हाला पण काहीतरी दाखवायचं, माझी भेटण्याची वेळ एवढी एवढी वाजता, माझी भेटण्याची वेळ एवढी एवढी वाजता आहे, हा भले त्याला कोणी विचारत नाही, भले त्याला कोणी विचारत नाही, पण दिखाने का प्रयत्न करेंगे, पण दाखवण्याचा प्रयत्न करणार, हमारे जीवन में कितने भी बड़े प्लॅटफॉर्म अगर मिल जाए आपको, आमच्या जीवनामध्ये किती मोठे प्लॅटफॉर्म आम्हाला मिळाले, सेवक सेवा करना, तर सेवक सेवा करतो, अपने को अलग नहीं करना, आम्हाला वेगळं नाही व्हायचं, कभी भी चरवा भेड़ों से अलग नहीं होता, कधीही मेंढपाळ त्या मेंढरापासून वेगळा होत नाही, भेड़ों में ही चरवा रहता, तो मेंढरांमध्येच मेंढपाळ राहतो, आमेन आमेन। आपको यहाँ से बहुत सारे लोगों को परमेश्वर ऊंचाइयों पर लेकर जाने वाला है, आणि या ठिकाणी जे लोग बसलेले आहेत त्या खूप साऱ्या लोकांना परमेश्वर उंचावर घेऊन जाणार आहे, बहुत सारे लोगों को, खूप साऱ्या लोकांना, उसमें आप भी है, त्याच्यामध्ये तुम्ही पण आहात, माहिती नाही माझ्या शेजारी लय जोरात आमेन म्हणतोय, पण माझ्या माहित नाही माझा शेजारी खूप मोठ्याने आमेन म्हणतोय मी जाईल की नाही, पण मेरा नंबर लागता की नाही, माझा नंबर लागेल की नाही, जो नाही बोलता ना उसका नंबर पहिले लागतो, जो नाही म्हणतो ना त्याचा नंबर पहिला लागतो, उसमें मैं एक था, त्याच्यामधला मी एक होतो, भागता था, मी पळत होतो, प्रभूने पकड के उठा के बिठा दिया, प्रभूने पकडलं आणि उभं केलं, आप कभी भी प्रभूने आपको आपका आप एक मोठा प्लॅटफॉर्म अगर आपको मिल जाए, कधी पण जीवनामध्ये एक मोठा प्लॅटफॉर्म जर आम्हाला मिळाला तो आप एक जैसा रहना, तर आम्ही एक सारखं राहूया, जैसे पहले था, जसं पहिला होतो वैसे अब रहना, तसं आम्हाला राहायचं, हमें परमेश्वर यहां कह रहा है कि मैं आपके बीच में एक सेवक के समान हूं, प्रभु म्हणत आहे की मी तुमच्यामध्ये सेवकासारखा आहे, बहुत बार हमें लीडरशिप मिलती है ना, खूप वेळा आम्हाला ज्यावेळी लीडरशिप मिळते ना, तो हम कंट्रोल करने को देखते हैं, कंट्रोल नियंत्रण, त्यावेळी आम्ही नियंत्रणामध्ये ठेवण्याचं पाहतो, जसं मी सांगेल तसं करायचं, जसं मी सांगेल तसं करायचं, बिलकुल माझ्याशिवाय हलायचं नाही, बिलकुल माझ्याशिवाय हलायचं नाही, अरे हम लीडर है, हमको लोगों का सुनना है, अरे आम्ही लीडर आहोत, आम्हाला लोकांचं ऐकायचंय, कल मैं उसके बारे में बताऊंगा आपको, उद्या मी ह्याच्या बाबतीत तुम्हाला सांगेल, कैसे सुनकर उनको कैसे आगे लेके जाना, कसं ऐकायचं, कसं त्यांना पुढे घेऊन जायचं, आमेन आमेन। तो हम कंट्रोल करने वालों में से नहीं है, आम्ही कंट्रोल करणाऱ्यांमध्ये नाही आहे, हम सबको सबका सुनकर उनको आगे ले जाने वालों में से है, आम्ही सर्वांचं ऐकून त्यांना पुढे घेऊन जाणाऱ्यांमध्ये आहोत, बजाने ते जोर से बजाओ नहीं तो आधी मत बजाओ, आमेन आमेन। कुछ सीख रहे हैं, काही शिकायला मिळत आहे, मी आपको एक उदाहरण एक वचन के द्वारा मैं आपको कुछ बताना चाहता हूं, एक वचनाच्या द्वारे मी तुम्हाला सांगत आहे, जो यीशु मसीह के बारे में यहां लिखा है, जे प्रभु येशूच्या बाबतीत या ठिकाणी लिहिलेला आहे, यशया इसका 42 अध्याय, यशयाचा 42 अध्याय, उसका एक और दो वचन में हम पढ़ेंगे, त्याचं एक आणि दोन वचन, आप ध्यान से सुन रहे इन बातों को, आपण हे लक्षपूर्वक ऐकूया, ध्यान से सुने इनको, ह्या लक्षपूर्वक आम्ही गोष्टी, येशू मसीह के विषय में यहां लिखा है, आणि प्रभु येशूच्या बाबतीत या ठिकाणी लिहिलेला आहे, देखो क्या लिखा है, काय लिहिलेला आहे, पहा हा माझा सेवक, याला मी आधार आहे, मेरे दास को देखो, यहाँ पे लिखा है मेरे दास को देखो, या ठिकाणी लिहिले की माझ्या सेवकाला पहा, ये किसके बारे में लिखा है, ये कोणाच्या बाबतीत लिहिले, आने वाले मसीहा के बारे में लिखा है, आणि येणाऱ्या ख्रिस्ताच्या बाबतीत लिहिलेला आहे, सुनिए ऐका, क्या कहा परमेश्वर ने, काय म्हटलं प्रभु, मेरे दास को देखो, माझ्या सेवकाला पहा, सुनिए ऐका, परमेश्वर दास को देखने के लिए कह रहा है, आणि परमेश्वर सेवकाला पाहण्यासाठी बोलत आहे, वो क्या परमेश्वर क्या कह रहा है मालूम है, तो काय म्हणत आहे माहिती आहे, ये स्वर्ग का अधिकारी है, आणि हा स्वर्गाचा अधिकारी आहे, ये मेरा बेटा है, आणि हा माझा मुलगा आहे, सब अधिकार इसको है, सर्व अधिकार याला आहे, परमेश्वर ये नहीं बोला मेरे पुत्र को देखो, आणि परमेश्वर असं नाही म्हटलं की माझ्या मुलाला पहा, परमेश्वर ये नहीं बोला मेरे वंश को देखो, परमेश्वर हे नाही म्हटलं माझ्या वंशाला पहा, परमेश्वर का बेटा होने के बावजूद भी परमेश्वर को कह रहा है मेरे दास को देखो, आणि परमेश्वराचा मुलगा देखील परमेश्वर म्हणत आहे की माझ्या सेवकाला पहा, मेरे दास को देखो, माझ्या सेवकाला पहा, परमेश्वर अपने उसके बेटे के बारे में बात कर रहा है, आणि परमेश्वर त्याच्या मुलाच्या बाबतीत बोलत आहे, ओ अगर अगर मेरा बेटा हो तो हम क्या कहेंगे, आणि आमचा मुलगा असता तर आम्ही काय म्हटलं असतं, हा ये पाटील का बेटा है, हे पाटीलचा मुलगा आहे, ये राठोड का बेटा है, राठोडचा मुलगा आहे, ये साध्वी का बेटा है, हे साध्वींचा मुलगा आहे, ये उसका बेटा है, हे त्यांचा मुलगा आहे, ये उसका बेटा है, हे यांचा मुलगा आहे, तो परमेश्वर भी कह सकता था ना, परमेश्वर पण म्हटलं असता ना, ये मेरा बेटा है, हा माझा मुलगा आहे, बेटे की उपमा नाही दी प्रभूने, आणि त्याला मुलाची उपमा नाही दिली, दास की उपमा,
दी प्रभु, सेवकाची उपमा दिली, आमीन आमीन। इसलिए 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 हमारी उपमा हमें खुद नहीं देना है, म्हणून आम्हाला स्वतःची उपमा स्वतःला नाही द्यायची। बहुत लोग अपनी उपमा दे देते हैं, आणि स्वतः जे लोग आहेत ते स्वतःला स्वतःची उपमा देतात। तुला माहिती नाही मी कोण आहे, तुला माहिती आहे का मी कोण आहे? 450 लोक माझ्याकडे येतात, 450 लोक माझ्याकडे येतात, हजार लोक मेरे चर्च में आते, हजार लोक माझ्या चर्चला येतात। हा तरी मला तुझको मालूम नाही मी कोण हूँ, आणि तुला माहित नाही मी कोण आहे? मला माहिती नाही रे बाबा तू कोण आहे, पण मला एवढं माहिती आहे तू देवाचा दास आहे, आणि मला माहिती तू कोण आहे, पण मला एवढं माहिती आहे की तू परमेश्वराचा सेवक आहे। आपको मालूम नाही मी कोण हूँ, मैं देखो मैं मेरा मेरा अरे नहीं यार मुझे नहीं मालूम, मी खुद पिता बोल रहा है अपने बेटे को ये मेरा दास है। आणि तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे कोण आहे, पण स्वतः परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे की हा माझा सेवक आहे। पिता भी उपमा दे रहा है, परमेश्वर पण ही उपमा देते। क्या बोलना चाहता है परमेश्वर, काय बोलायचे परमेश्वराला? परमेश्वर ने सब अपने अधिकार को छोड़कर वो नीचे आ रहा है, आणि परमेश्वराने सर्व अधिकार सोडून तो या ठिकाणी खाली येत आहे, और उसने खुद को शून्य कर दिया, आणि त्याने स्वतःला शून्य केलेला आहे, अपने आप को शून्य कर दिया, स्वतः त्याला शून्य केलेला आहे। आमीन। जब तक हम शून्य नहीं होंगे, जो पर्यंत आम्ही शून्य होणार नाही तब तक हम आगे नहीं बढ़ पाएंगे, तो पर्यंत आम्ही पुढे जाणार नाही। आप देखो, आप शून्य शून्य जो है उसको कोई कीमत है? पहा शून्य जे आहे त्याला किंमत आहे का? जीरो जो है, शून्य जो आहे, एक लग जाए तो कितने हो जाएंगे? एक लावला तर किती होईल? पर शुरुआत किस तरह से? पर शुरुआत कुठून आहे? यीशु ने अपने आप को शून्य कर दिया, प्रभु यीशु ने आपल्या स्वतःला त्याने शून्य केलं, इतना शून्य कर दिया, एवढं शून्य केलं की उसका अस्तित्व नहीं रहा, त्याचं अस्तित्व नहीं राहिलं। लेकिन वो जब खड़ा हुआ, जब तो उभा राहिला, सबसे ऊंचा नाम उसको दिया गया, सर्व नावावरून उंच नाव त्याला देण्यात आलं, सबसे ऊंचा नाम उसको दिया गया, सर्व उंच नाव त्याला देण्यात आलं। इसलिए आपको मुझे शून्य बनना है, म्हणून तुम्हाला आणि मला शून्य बनायचंय। आमेन आमेन। यहां परमेश्वर कह रहा है, या ठिकाणी परमेश्वर म्हणत आहे, मैं मेरे दास को देखो, आणि मी माझ्या सेवकाला पहा। दुसरी बात, दुसरी गोष्ट, 42:1 में, आणि यशया 42:1 मध्ये, पहा हा माझा सेवक याला मी आधार आहे, पहा हा माझा निवडलेला याच विषयी माझा जीव संतुष्ट आहे। बस बस, मेरा चुनावा को जिससे मेरा जी प्रसन्न है, आणि हा माझा निवडलेला सेवक आहे आणि त्याच्या विषयी माझा जीव संतुष्ट आहे। सुनिए, ऐका, वो अपने 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 बेटे के बारे में बात कर रहा है, आणि तो आपल्या मुलाच्या बाबतीत बोलत आहे, मेरा चुना हुआ है, आणि तो माझा निवडलेला आहे जिससे मेरा जीव प्रसन्न है, त्याच्यामुळे माझा जीव संतुष्ट आहे। सुनिए, ऐका, यीशु मसीह कह रहा है, प्रभु यीशु म्हणत आहे, पर पिता कह रहा है, आणि पिता म्हणत आहे यीशु मसीह के विषय में, प्रभु यीशुच्या विषयी, यीशु ने मेरे जीवन जी का मतलब होता है उसके प्राण को प्रसन्न किया है, आणि जीव म्हणजे त्याचा प्राण, त्याला जीवाला त्याने संतुष्ट केले, प्रभु को उसने संतुष्ट किया है, आणि प्रभुला त्याने संतुष्ट केले। हमारे से हमारे घर वाले संतुष्ट नहीं होते साहब, आमच्यामुळे आमच्या घरातले संतुष्ट होत नाहीये, मेरी बाई को संतुष्ट नहीं होता, माझी बायको संतुष्ट होत नाही, पति संतुष्ट नहीं होता, पति संतुष्ट होत नाही, हमेशा नाम रखता रहता, नाम आणि नेहमी आम्हाला नाव ठेवण्यात येतात। मेरा प्रभु कह रहा है, माझा प्रभू म्हणत आहे, इसने मेरे जीन मेरे प्राण को ना संतुष्ट किया, त्याने माझ्या जीवाला संतुष्ट केलेला आहे। आज हमारे बारे में प्रभु जी ने बोलना चाहिए, आज प्रभु ने आमच्या बाबतीत बोलायला पाहिजे, जो मेरा सेवक यहाँ बैठा है ना, हा जो माझा सेवक या ठिकाणी बसलेला आहे ना, प्राण को संतुष्ट किया, आणि याने माझ्या जीवाला संतुष्ट केला आहे। एक सेवक क्या करता है, आणि एक सेवक काय करतो, परमेश्वर को सबसे पहले संतुष्ट करता है, आणि परमेश्वराला पहिल्यांदा संतुष्ट करतो, उसके बाद अपने परिवार को संतुष्ट करता, त्यानंतर तो आपल्या परिवाराला संतुष्ट करतो, चर्च को संतुष्ट करता, आपल्या मंडळीला चर्चला संतुष्ट करतो, जो उसके हाथ में लोग दिए उसको वो संतुष्ट करता, आणि त्याच्या हातामध्ये जे लोक दिलेले आहेत त्यांना तो संतुष्ट करतो। अगर परमेश्वर खुश होता है, आणि जर का परमेश्वर आनंदी होतो तो मेरे घर वाले भी आनंदित होना चाहिए, माझ्या घर वाले पण आनंदी होऊ इच्छितात। हम परमेश्वर को आनंद करने में इतने मग्न है, आम्ही परमेश्वराला आनंदी करण्यासाठी एवढे मग्न आहोत, बायकोचा आनंद हरवला तरी चालेल, बायको हरवली तरी चालेल, पती हरवला तरी चालेल ना, पती हरवला तरी चालेल, पण मी कोणाला आनंद करत आहे, पण मी कोणाला आनंद करत आहे, परमेश्वराला आनंद करत आहे, परमेश्वराला आनंद करत आहे। 15 दिवस उपास, 15 दिवस उपास, 25 दिवस उपास, 25 दिवस उपास, भले पतीला डब्बा द्यायचा नाही, पतीला डब्बा द्यायचा नाही, राह उपाशी, राह उपाशी, मला काही घेणे देणे नाही, मला काही घेणे देणे, 15 दिन उपास करणे वाली, मी 15 दिवस उपास, मेरे साथ तू भी कर, माझ्यासोबत तू पण कर, चक्कर आके गिर जाएगा लेकिन उसको चपाती नहीं देंगे बना के, चक्कर येऊन खाली पडेल पण त्याला चपाती बनवून देणार नाही, नाही नाही ऐसा नाही करणार, नाही नाही असं नाही करायचं। हमें प्रभु को अगर खुश करना है, जर आम्हाला प्रभूला आनंदी ठेवायचे, तो हमें हमारे घर वालों को भी आनंदित करना है, तर आमच्या घरच्यांना पण आम्हाला आनंदी ठेवायचे, हमारे लोगों को आनंदित करना है, आमच्या लोकांना आम्हाला आनंदी ठेवायचे, उसने कहना चाहिए, त्यांनी म्हणायला पाहिजे, ह्याच्या जीवाविषयी मी संतुष्ट आहे, आणि ह्याच्या जीवाविषयी मी संतुष्ट आहे। संतुष्ट राहणे का मतलब क्या है, संतुष्ट राहण्याचा अर्थ काय, नहीं रे बाबा, संतुष्ट होने का मतलब, संतुष्ट म्हणजे काय, अच्छा आप आज शाम को खाना खाएंगे, आज संध्याकाळी आम्ही जेवण करणार, सब खाना खाएंगे की नाही रात में,
संध्याकाळी सर्वजण जेवणार की नाही? कोई बात नहीं, आपने खाना छोड़ दिया तो कोई बात नहीं। संतोष का जब हम पेट पूरा भर जाता है, आणि ज्यावेळी आमचं पोट पूर्णपणे भरतं, तब हम क्या बोलते हैं? त्यावेळी आम्ही काय म्हणतो? नको आता काही नको दो, नको आता काहीच नको, एक चपाती और ले लेना, एक चपाती घ्या ना। हम क्या बोलेंगे? आम्ही काय म्हणतो? नको। अगर पेट थोड़ा सा खाली रहेगा, आणि जर का पोट थोडं रिकामं राहिलं, तब वो खा लेंगे हम लोग, त्यावेळी आम्ही खाणार। लेकिन उससे ज्यादा खाएंगे क्या? त्याच्यापेक्षा जास्त खाणार का? हम क्या हो गए? आता काय झालं? संतुष्ट हो गए, संतुष्ट झालो, हमें समाधान। संतुष्ट का मतलब समाधान होना, संतुष्ट समाधान। आज मेरे जीवन से मेरे परिवार के लोग समाधानी है। आज माझ्या जीवनामुळे माझ्या परिवारातले लोक समाधानी आहेत का? मेरा पति समाधानी है क्या? माझा पति समाधानी आहे का? मेरी पत्नी समाधानी है क्या? माझी पत्नी समाधानी आहे का? मेरे घर के लोग समाधानी है? माझ्या घरातले लोक समाधानी आहेत का? या मुझे देखकर बोलते आली ग बाई, मला पाहून म्हणतात आली ग बाई, आले बाबा। याचं तोंड बघितलं की बस आज दिवस पक्का चांगला जाणार। याचं तोंड बघितलं की बस सात दिवस पक्का चांगला जाणार। आपको मान कुछ लोग याचे तोंड उगज दाखवलं राव यांनी। तुम्हाला माहिती काही लोक म्हणतात याचं तोंड उगज पाहिलं? हां, वैसे नहीं बोलना चाहिए, तसं नाही बोलना चाहिए, असं बोलायला पाहिजे। आपका चेहरा देखने के बाद ना दिन बढ़िया बढ़िया जाता सर। अरे तुमचा चेहरा पाहिल्याच्या नंतर दिवस असा भारी जातो ना। सुबह उठ के पत्नी को बोलना तुझे देखा ना तो आज का दिन अच्छा जाएगा। आणि सकाळी उठल्यावर पत्नीला म्हणा की तुझा चेहरा पाहिला ना आजचा दिवस चांगला जाणार। बाई भी खुश, आज पक्का दोन चपाती जास्त, आज नक्की दोन चपाती जास्त। प्यार से जीतो, प्रेमाने जिंका, झगड़े से नहीं जीते जाता, भांडणाने नाही जिंकते। इसलिए परमेश्वर ने जो प्रेम की व्याख्या ना बहुत सही तरीके से की है बाइबल। आणि म्हणून बाइबल मध्ये परमेश्वराने प्रेमाची व्याख्या खूप सारे ठिकाणी केलेली आहे। अगर वो सीख लिया ना साहब, इधर शिकलो ना आम्ही, आपका प्रभु संतुष्ट हो जाएगा, तर आमचा प्रभु संतुष्ट होईल, और हमारे जितने भी हमारे पास में लोग है ना वो सब संतुष्ट हो जाएंगे, आणि जेवढे पण आमच्या जवळचे लोक आहेत ते देखील संतुष्ट होतील। एक ही मार्ग है एकच मार्ग है, वो है प्रेम का मार्ग, तो है प्रेमाचा मार्ग। अगर लोगों को जीतना है, जर लोकांना जिंकायचंय, प्रेम से जीतिए, प्रेमाने जिंका। प्रेम के आगे हर एक चीज घुटना टेकती है, आणि प्रेमाच्या समोर प्रत्येक एक गोष्ट गुडघा टेकली जाते, हर एक चीज घुटना टेकती है, आणि प्रत्येक गोष्ट गुडघा टेकली जाते। एक ही मार्ग है, एकच मार्ग है, प्रेम का मार्ग, है प्रेमाचा मार्ग। आमीन आमीन। परमेश्वर कह रहा है, परमेश्वर म्हणत आहे, या इस मेरा चुना हुआ है, आणि हा माझा निवडलेला आहे, जिससे मेरा जी प्रसन्न है, आणि ज्याच्यामुळे माझा जीव संतुष्ट आहे। सुनिए, ऐका, चुने हुए लोग है ना परमेश्वर के जी को प्रसन्न करते हैं, आणि निवडलेले जे लोक आहेत ना ते परमेश्वराच्या जीवाला संतुष्ट करतात। यवान में क्या लिखा है? मैंने आपको चुन लिया, आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला निवडलंय, तुमने मुझे नहीं चुना, तुम्ही मला नाही निवडलं, मैंने तुम्हें चुना है, मी तुम्हाला निवडलंय। आप चुने हुए लोग है, तुम्ही निवडलेले लोक आहात, प्रभु ने चुन चुन कर यहाँ लेकर आया है, आणि प्रभु तुम्हाला निवडून निवडून घेऊन या ठिकाणी आला आहे, दुनिया से चुन चुन कर लेकर आया है, जगामधून वेगवेगळ्या भागातून निवडून घेऊन आला आहे। कोई नगर में रहता उसको चुनकर यहाँ लेकर आया, आणि कोणी नगर मध्ये राहता त्याला निवडून घेऊन या ठिकाणी, कोई जालने का प्रभु ने चुनकर लेके आया, आणि कोणी जालन्याचा आहे त्याला या ठिकाणी घेऊन आलाय, कोई उत्तराखंड का प्रभु ने चुनकर यहाँ लेकर आया, उत्तराखंड मध्ये प्रभु ने निवडून या ठिकाणी आणलंय, कोई कलकत्ता में बैठा है उसको चुनकर यहाँ लाया, आणि कोणी कलकत्त्यामध्ये आहे त्याला निवडून या ठिकाणी आणलंय। हम चुन चुन कर लाए हुए लोग है, आम्ही निवडून निवडून आणलेले लोक आहो। अब मेरे साथ है, तुम माझ्या सोबत आहात, सहमत है, सहमत आहात, प्रभु ने चुना है हमें, प्रभु ने आम्हाला निवडलंय, पता नहीं कहां कहां से चुनकर लेकर आया, माहित नाही कुठून कुठून निवडून आणलंय। अब हमें हमारा चुनावा का चुने हुए का एक काम है, आता आम्हाला जे निवडला आहे ते निवडलेल्यांचं एक काम आहे, वो काम है परमेश्वर के जी को प्रसन्न करना, आणि ते काम आहे परमेश्वराच्या जीवाला संतुष्ट करणे, प्रभु के जीवन को संतुष्ट करना है, परमेश्वराच्या जीवाला संतुष्ट करणे, उसके प्राण को संतुष्ट करना है, त्याच्या जीवाला संतुष्ट करणे। एक बार उसको संतुष्ट करना सीख लिया ना, आणि एकदा जर का त्याला संतुष्ट करणं आम्ही शिकलो ना, मेरे जितने भी मेरे संपर्क में लोग है ना, आणि जेवढे पण माझ्या संपर्कामध्ये लोक आहेत ना, उनको भी आप प्रसन्न करना सीख जाएंगे, त्यांना देखील तुम्ही प्रसन्न करायला शिकणार। आमेन आमेन। परमेश्वर कह रहा है, परमेश्वर म्हणत आहे, मेरे चुने हुए, माझे निवडलेले, जिससे मेरा जी प्रसन्न है, त्याच्यामुळे माझा जीव संतुष्ट आहे। सुनिए, आप प्रभु के सेवक हैं, तुम्ही प्रभूचे सेवक आहात, सबसे पहला काम हमारा, आणि सर्वात पहिलं काम आमचं प्रभु को समाधान करना, प्रभुला समाधानी करायचं, प्रभु को प्रसन्न करना, प्रभुला प्रसन्न करायचं अपने जीवन से, आणि आमच्या जीवनामधून कोई प्रसन्न हो या ना हो, कोणी प्रसन्न हो किंवा न हो, मेरे प्रभु को प्रसन्न करना चाहिए, माझ्या प्रभुला प्रसन्न करायचं। एक बार उसका अभिषेक आपके ऊपर आ गया, आणि एकदा जर का त्याचा अभिषेक आपल्यावर आला, आप सबको खुश करना सीख जाएंगे, तर तुम्ही सर्वांना आनंदित ठेवण्यासाठी असाल। आमेन आमेन। और एक बात यहाँ प्रभु लिखा है, आणि अजून एक गोष्ट या ठिकाणी लिहिलेली आहे, दुसरे वचन में, दुसऱ्या वचनामध्ये, तो गव गवा करणार नाही, गव गवा, गव गवा, हा गव गवा नाही करणार, हा तो गव गवा करणार नाही, हा तो
तो आपला स्वर उंच करणार नाही. हा वो आपला स्वर, बढ़िया शब्द है यार, स्वर काय करणार नाही, उंच करणार नाही, वेरी गुड. हा तो रस्त्यातून पुकारा करणार नाही. बस बस सुनिए सुनिए सुनिए, ऐका ऐका, जो चुने हुए लोग हैं ना, जे निवडलेले लोक आहेत ना, पहली बात, पहली गोष्ट, वो प्रभु को प्रसन्न करते हैं. ये प्रभुला प्रसन्न करतात. आगे जाके पुढे गेल्यानंतर गावा गावा काय गावा गावा गौ गावा करत नाही. हा काय करणार नाही. हा इधर क्या लिखा, गौ गावा करणार नाही. गौ गावा ओरडणार, गौ गावा, गौ गावा करतात की नाही, गौ गावा करतात की नाही. आप तो सब स्वर्गदूत है यार. हमें सर्व स्वर्गदूत आहोत. आप कभी चिल्लाते नहीं, तुम्हें कभी ओरडत नहीं. अच्छा मैं ठीक जगह प्रचार कर रहा हूँ. अच्छा मैं योग्य ठिकाणी प्रचार कर दे. जो चुने हुए लोग हैं ना, जे निवडलेले लोक आहेत, वो भी चिल्ला के बात नहीं करते, ते कधी ओरडून बोलत नहीं. प्रभु के सेवक बनना चाहते, प्रभु से सेवक बनायचे, अपनी वाणी को नम्र करे, अपनी वाणी जी आहे ती नम्र ठेवा. चर्च में नहीं, चर्च मध्ये नाही. कभी कभी तो चर्च में हल्ला सुरू हो जाता, आणि कधी कधी चर्च मध्येच हल्ला व्हायला सुरुवात होते. चर्च में झगडे, चर्च मध्ये भांडणं, चलो यहाँ नहीं करते लेकिन बाहर, चला हित करत नाही मग बाहेर जोर जसे चिल्लाना आणि मोठमोठ्याने ओरडणं, ये प्रभु का, प्रभु का, प्रभु के सेवक नाही आहे. आणि हे प्रभूचा सेवक नाही आहे. चुने हुए लोग, निवडलेले लोक, उनके स्वर के अंदर विनम्रता होती, त्यांच्या स्वरामध्ये त्यांच्या आवाजामध्ये देखील नम्रता पाहिजे. आगे क्या लिखा है देखो, वो गावा गावा ओरडणार नाही, दुसरी बात, तो गौ गवा करणार नाही. हा तो आपला स्वर उंच करणार नाही. आपला स्वर काय करणार नाही, उंच स्वर कधी होतात, आणि उंच स्वर कधी होतो, ऊंचा शब्द, ऊंचा स्वर कभी होता, उंच स्वर कधी होतो. हा नाही रे बाबा, जब मैं गाना गाता, कौन है राजा हो का राजा, घर में भी गाने चलते कि नहीं, घर मध्ये पण गाने चलते कि नहीं, ऊंची स्वर से, उंच स्वरामध्ये. आपके घर नहीं चलते रे बाबा, तुमच्या घरामध्ये नाही चालत, ऊंचे स्वर से, उंच स्वरामध्ये. प्रभु के चुने हुए लोग हैं, प्रभु जे निवडलेले लोक आहोत, कैसी बात करेंगे, कशा गोष्टी बोलणार, विनम्रता से या ऊंची आवाज में, नम्रतेने या उंच आवाजाने, विनम्रता से. मैं पूछूंगा फोन करके, आपके घर का फोन देना. मी फोन करून विचारेल तुमच्या घरी. कैसे बात करेंगे, कशी कसं बोलायचं, विनम्रता से, नम्र देने. अगर झगड़े का कारण भी हो गया तो हमारी आवाज कैसा होना चाहिए, आणि जरी भांडण्याचं कारण झालं तरी आमचा आवाज कसा असायला पाहिजे. मैंने कई लोगों को देखा कांच फोड़ देते साहब, आणि मी कित्येक लोकांना पाहिलं की काचच फोडतात. कोई किसी किसी ने अपने टीवी फोड़ दिया, कुनी कुनी तर आपला टीवीच फोडला, किसी ने अपने गाड़ी का कांच ही फोड़ दिया, आणि कुनी कुनी आपल्या गाडीची काचच फोडली. पता नहीं क्या-क्या फोड़ देते, माहित नाही काय-काय फोडले. ऊंची आवाज में, उंच आवाजामध्ये, तुला माहित नाही मी कोण आहे, कुठून आलं, तुला माहित नाही मी कुठून आहे, कोण आहे, ऊंची आवाज में बात कर दे, उंच आवाजामध्ये बोलतो. सेवक है, सेवक आहे, आप प्रभु का काम कर रहे हैं, आम्ही प्रभुचं काम करतो, आपके स्वर में विनम्रता होना चाहिए, आमच्या स्वरामध्ये नम्रता पाहिजे. मेरे येशू को इतना मार दिया, माझ्या प्रभु येशूला एवढं मारलं, इतना मारा उसको, एवढं मारलं, थुका उसके ऊपर, थुकले त्याच्यावर. अगर हमारे गाड़ी कोई कट मार के चले जाए तो हमारे आवाज कैसे हो जाते, आमच्या गाडीला जर कोणी कट मारून गेलं तर आमचा आवाज कसा असेल. आताच बघतो तुला, थांब, आताच बघतो तुला, थांब, उसके आगे निकल जाते हैं, त्याच्या पुढे जातो. अगर समजो आप जा रहे हैं, आणि समजा तुम्ही जाते, और एसटी वाले ने आपके ऊपर थूक दिया, आणि एसटी वाल्याने तुमच्यावर थुकलं, आप क्या, कौन सा स्वर निकलेगा आपका, तुमच्या मधून कोणता स्वर निघेल, सारे गामा पा, सारे गामा प, कौन सा स्वर निकलने वाला है, पुराना स्वर या मसीह में आने के बाद वाला स्वर, जुना स्वर का, ख्रिस्ता मध्ये आल्यानंतरचा स्वर. आपके आपने अच्छा शर्ट पहना, सफेद कलर का, आणि चांगला पांढरा शर्ट तुम्ही घातला, और ऐसे पिचकारी मारी आपको, आणि अशी पिचकारी मारली त्याच्या, जो व्हाईट शर्ट है पूरा लाल हो गया, जो व्हाईट शर्ट आहे तो पूर्ण लाल झाला. आपका स्वर कैसा होगा, आणि मग तुमचा स्वर कसा होईल. थैंक यू, धन्यवाद. आगे किया पीछे भी कर, पुढे काय पाठीमागे पण मार, ऐसे स्वर निकलेगा, असा स्वर निघेल का. हम एसटी के आगे निकलेंगे, आम्ही एसटीच्या पुढे जाणार, गाडी उसके आगे लगाएंगे, आणि गाडी त्याच्या पुढे आडवी लावणार, खिचका बाहेर निकालेंगे, आणि त्याला ओढून बाहेर घेणार. मेरे येशू को देखिए आप, माझ्या येशूला पहा, उसको मारा, त्याला मारलं, उसकी आंखें बंद किया, त्याचे डोळे बंद केले, थप्पड़ मारा, त्याला थप्पड़ मारली, उसकी मजाक करी गई, त्याची मस्करी केली. बोल, तू अगर प्रभु का पुत्र है ना, मेरे को बता किसने मारा तेरे को. बोल, तू जर प्रभुचा पुत्र आहे ना तर सांग तुला कोणी मारलं. उसकी कोई गलती नहीं है, त्याची कुठली चूक नहीं है, कोई गलती नहीं है, काही चूक नहीं है. आज समझो, अगर आपकी गलती नहीं है और आपके ऊपर इल्जाम लगाया गया, आप कैसे व्यवहार करेंगे. आणि बघा, जर आमची चूक नहीं है आणि आमच्यावर जर आरोप लावले तर आम्ही कसं, आपका आवाज ऊंचा होगा या कम होगा,
आमचा आवाज उंचा असेल का कमी असेल. मेरा येशू का आवाज कैसा था? माझे येशूचा आवाज कसा होता? मेरा येशू का आवाज कम था. माझे प्रभु येशूचा आवाज कुछ नहीं बोला वो. काही बोलला नाही. काही कुछ बोला नाही. काहीच बोलला नाही. देखो मेरे येशू ने सबको कपड़े पहनाया. माझ्या प्रभु येशू ने सर्वांना कपड़े घातले. मेरा येशू कपड़े पहनाने वाला है. माझा प्रभु येशू कपड़े घालणार आहे. एक कब्र में रहने वाले व्यक्ति पूरा नंगा था. अनेक कब्रे मध्ये राहणारा व्यक्ति पूर्णपणे नग्न होता. प्रभु ने उसको कपड़े पहना. प्रभु ने त्याला कपड़े घातले. वो खोया हुआ पुत्र को देखो आणि तो हरवलेला उदळ पुत्र आम्ही पाहतो. उसको उसके पिता ने कपड़े पहना. त्याला देखील त्याच्या पित्याने कपड़े घातले. उस आदम को देखो आप. त्या आदमाला पहा. प्रभु ने उसको कपड़ा पहना. आणि प्रभु ने त्याला कपड़े घातले. मेरा खुदा बाप कपड़े पहनाने वाला है. आणि माझा प्रभु येशू कपड़े घालणारा परमेश्वर आहे. हमारी लज्जा को झाकने वाला है. आणि आमची तो लाज झाकणारा परमेश्वर आहे. लेकिन उसकी उसकी इज्जत को उतार दिया. पण त्याची इज्जत पूर्णपणे उसके कपड़ों को निकाल दिया. तेच कपड़े काढले. उसके येशू के कपड़ों को निकाल. त्याच येशूचे कपड़े काढले. उसको निर्लज्ज किया गया. त्याला निर्लज्ज केलं. उसकी बेइज्जती की गई. त्याची बेइज्जती केली. पूरे सबके सामने उसकी बेइज्जती करी. आणि संपूर्ण लोकांमध्ये त्याची बेइज्जती केली. अगर मेरी बेइज्जती कोई करेगा ना. आणि जर माझी बेइज्जती कोणी करेल ना. मैं दिखाता हूँ मेरा अंदर का स्वभाव बाहर आ जाएगा. आणि मग माझ्या आतला स्वभाव बाहेर येईल. मैं दिखाता हूँ कैसी बेइज्जती करता हूँ. मग मी दाखवतो कशी बेइज्जती करता. मेरे येशू की बेइज्जती कर दी गई. माझ्या प्रभू येशूची बेइज्जती. मेरे येशू ने सबकी बेइज्जती को ढका. पण प्रभू येशू ने सर्वांची बेइज्जत झाकली. लेकिन उसने उसकी इज्जत को निकाल दिया गया. त्याने त्याची इज्जत काढण्यात आली. मेरे येशू का स्वर कैसा था? आणि माझ्या प्रभू येशूचा स्वर कसा होता? उसकी आवाज कैसी थी? त्याची आवाज कशी होती? कितनी विनम्रता थी उसकी. आणि किती नम्र आवाज होती. और वो क्या उसको 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 काटो का मुकुट पहना दिया. आणि त्याला काट्यांचा मुकुट घातला. काटो का मुकुट चुभ रहा था उसको. आणि काट्याचा मुकुट जो होता तो आतमध्ये टोचत होता. उसके विचारों को उसको उसको पूरा चुभ रहा था उसको. आणि त्याच्या आतमध्ये पूर्णपणे तो टोचत होता. अगर कोई हमको पिन अगर चुभती है तो हम कितना तकलीफ होती है. आणि जर आम्हाला एखादी पिन जर टोचली तर आम्हाला किती वेदना होतात. येशू को दुसरे लोग काटो का मुकुट डालकर उसको उसको चुभा रहे थे. आणि येशूला दुसरे लोक येऊन त्या काट्याचा मुकुट टाकत आहे आणि तो मुकुट आतमध्ये टोचत आहे. उसने एक भी आवाज नहीं किया. तरी त्याने एकही आवाज केला नाही. अगर वो चाहता ना. जर त्याची इच्छा असती ना. एक शब्द बाहर निकालता. एक शब्द बाहेर केला असता ना. जितने लोगों ने इसको हाथ लगाया था. जेवढ्या लोकांनी त्याला हात लावला ना. सबको नरक में डाल सकता था. सर्वांना त्यांनी नरकात टाकला असता. उसने कहा भी. आणि तो म्हटला देखील. अगर मैं आवाज दू ना. जर मी आवाज दिला ना. एक पलटन आशक आएगी. तर एक पलटन अशी और पूरी दुनिया को नाश कर देगी. आणि संपूर्ण जगाचा नाश करेल. लेकिन मेरे येशू का स्वर बंद था. स्वर बंद होता. आज मैं आपसे कहना चाहता हूँ. आज मैं तुम्हारा सांगू इच्छित हूँ. हम चुने हुए लोग हैं. हमें निवड़ले ले लोग आहोत. हम सेवक हैं. हमें सेवक आहोत. हमारी आवाज कैसी है? हमची आवाज कशी आहे? मेरी आवाज कैसी? माझी आवाज कसा? मेरे घर के अंदर. माझ्या घरामध्ये. आपके पति पत्नी के बीच में जो झगड़ा होता है आपकी आवाज कैसी होती है? पति पत्नी मध्ये ज्यावेळी भांडण होतात त्यावेळी आमचा आवाज कसा असतो? किसका स्वर कम होता है? आणि कोणाचा स्वर कमी असतो? मेरे येशू का स्वर एकदम बंद था. आणि माझ्या प्रभु येशूचा स्वर एकदम नम्र होता. एक बात बताऊं. तुम्हाला एक गोष्ट सांगू. जो शांत रहता है उसी को परमेश्वर सामर्थ्य से भरता है. जो शांत राहतो ना परमेश्वर त्यालाच सामर्थ्याने भरतो. शांतता में सामर्थ्य है. आणि शांततेमध्ये सामर्थ्य आहे. शांत 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 में सामर्थ्य है. आणि शांततेमध्ये सामर्थ्य आहे. अपने स्वर को नीचे करें. आमचा स्वर जो आहे तो आम्ही खाली करूया. हम सेवक बनना चाहते हैं. आम्हाला सेवक बनायचंय. हम प्रभु की सेवा करना चाहते हैं. आम्हाला प्रभूची सेवा करायची. उदाहरण रखें. उदाहरण ठेवा. एक उदाहरण रखें. एक उदाहरण ठेवा. अपने स्वर को नीचे करें. आणि आमचा स्वर आम्ही खाली करूया. मेरे येशू की एक भी आवाज नहीं आई. आणि माझ्या प्रभू येशूचा एकही आवाज आला नाही. क्रूस पे लटका दिया. त्याला क्रूसावर लटकवण्यात आलं. हाथ पैर में कितने खिले उसको दर्द होते होंगे. आणि त्याच्या हातापायामध्ये त्या खिळ्यांच्या किती वेदना होत असतील. उसके शरीर को फाड़ दिया. त्याचं शरीर फाडलं. उसके शरीर को फाड़ दिया. त्याचं शरीर फाडलं. हड्डियां दिख रही है उसकी. आणि त्याचे हाड दिसत आहेत आतून. क्रूस पर लटकावा दोपहर के समय में. त्या दुपारच्या भर उन्हामध्ये त्याला त्या वधस्तंभावर लटकवलेला आहे. उसकी आवाज आई. त्यामध्ये त्याची आवाज आली. आवाज आहे. काय आवाज आहे? क्या आवाज आहे? काय आवाज आहे? हे प्रभू ये नहीं जानते के का कर रहे इनको क्षमा कर दे. हे प्रभू यांना माहित नाही हे काय करत आहे यांना क्षमा कर. इनको क्षमा कर दे. यांना क्षमा कर. हम दो दो दिन क्षमा नहीं कर सकते. आम्ही दोन दोन दिवस क्षमा करत. हम महीना भर क्षमा नहीं कर सकते. आम्ही महीना भर क्षमा करत नाही. हम इतने इतने धार्मिक हैं. इतने प्रभु से भी आगे निकल गए. झगड़े में भी हमारी आवाज़ शांत हो जाती है. हम बात नहीं करते एक एक महीना. आणि आम्ही एवढे शांत होऊन जातो की प्रभु एक एक महीना असताना देखील आम्ही एक एक महीना बोलत नाही. हम एक दुसरे का मुंह देखते लेकिन बात नहीं करते. आम्ही एकमेकांचं तोंड पाहतो पण आम्ही बोलत नाही. ये वचन पूरा कर रहे हैं. हे वचन पूर्ण करत आहोत. आपण बोला स्वर धीमा कर. माझी धीमच आवाज. प्रभू म्हटलं स्वर तुझा नम्र कर म्हणून मी बंद झालो. आवाज नाही करता ना प्रभू का वचन पाळ रहा. आवाजच नाही करत ना प्रभूचं वचन पाळ. तेरे अंदर अक्षमा आहे. तुझ्या आतमध्ये अक्षमा आहे. आम्ही अक्षमाशी नाही जीना. आम्हाला अक्षमामध्ये नाही जगायचं. जिसने उसको येशू को मारा ना. यांनी येशूला मारलं ना. प्रभू ने बोला
प्रभु म्हटला मध्यस्थी कर रहा है मध्यस्थी कर दे हे प्रभु इनको क्षमा कर हे प्रभु यांना क्षमा कर ये नहीं जानते क्या कर रहे ना माहित नहीं है काय करत आहे लेकिन मुझे तो मालूम है ना पण मला तर माहित आहे हम प्रभु के चुने हुए लोग हैं अभी प्रभु चे निवडलेले लोक आहोत हम समेट करने वाले लोग हैं आम्ही समेट करणारे लोक आहोत आपने आपका अगर झगड़ा भी हुआ सुबह जर आज सकाळी आमचं भांडण जरी झाले असतील उस सूर्य को अस्त मत होने दो आणि सूर्य मावळू देऊ नका आप कॉम्प्रोमाइज कर ले तुम्ही कॉम्प्रोमाइज करा कॉम्प्रोमाइज करा समेट करा क्षमा किसकी भी गलती क्यों ना हो कोणाचीही चूक असू द्या आप छोटे बन जाए तुम्ही लहान बना आप छोटे बन जाए तुम्ही लहान बना आप सेवक बन जाए तुम्ही सेवक बना क्षमा करो क्षमा करा मुझे क्षमा कर दो क्षमा करा दिल से होना है आणि हृदयापासून पाहिजे दिल से होना हृदयापासून पाहिजे ये सिर्फ वचन पढ़ के बोलना नहीं आणि हे फक्त वचन वाचून नाही अंदर से बोलना है आतून बोलायचे और दुनिया की कोई ताकत नहीं जो आपके परिवार को गिरा सके आणि मग या जगातली कुठलीही ताकत नाही तुमच्या परिवाराला खाली पाडण्याची तीन पदरी दोरी जो है ना वो कभी टूटती नहीं तीन पदरी जी दोरी आहे ती तुटत नाही पति पत्नी और उसके अंदर यीशु मसीह आणि त्याच्यामध्ये प्रभु येशू यीशु मसीह आपका केंद्र है ना आणि प्रभु येशू आमचा जो केंद्र आहे ना दुनिया में कितने भी आफत आने दो आणि ह्या जगामध्ये किती पण गोष्टी होऊ द्या आपके आपको कोई तोड़ नहीं पाएगे तुम्हाला कोणी तोडणार नाही येशू को केंद्र रखना आपके जीवन के अंदर कारण येशूला आमच्या जीवनामध्ये आम्ही केंद्र ठेवायला पाहिजे और उसकी आज्ञा को मानकर चलना है आणि त्याच्या आज्ञा मानून आम्ही पुढे जायला पाहिजे हम चुने हुए लोग हैं आम्ही निवडलेले लोक आहोत आपके स्वर को नीचे रखना है आमचा स्वर आम्हाला नम्र ठेवायचा एक बार एक औरत मेरे पास में आई प्रार्थना करने के लिए आणि एकदा एक ताई माझ्याकडे प्रार्थनेसाठी आल्या उनके पति भी उनके पति को भी लेकर आए आणि त्याच्या पतीला देखील घेऊन त्या आले और बोले दादा आज ये चर्च में आए देखो आणि ते म्हटले की बघा दादा आज चर्चला आले उसी संडे नाही था गुरुवार का मैं सबको मिलता हूँ गुरुवार को आणि त्या ठिकाणी संडे नव्हता गुरुवार होता मी सर्वांना त्या दिवशी भेटतो मैं सब हर दिन मिलता हूँ लेकिन गुरुवार को आप आराम से बैठ के मेरे साथ चाय कॉफी पी सकते हैं मी प्रत्येक दिवशी भेटतो असं नाहीये पण गुरुवारी मी त्यांच्यासोबत बसून चहा वगैरे घेतो और अच्छा लगता है बात करने के लिए आणि चांगलं वाटतं बोलण्यासाठी तो उस दिन वो आ गए त्या दिवशी ते आले बोले दादा देखो मेरे पति भी आ गए बघा दादा माझे पति पण आले तो मैं बोला आप आए करो यार जैसे आपकी पत्नी आते हैं उनको बोला आए करो आप चर्च में आणि जसं त्यांनी मला सांगितलं की हे पती येतात मी म्हटलं की तुम्ही येत जावा चर्च में आपको कैसा लगा चर्च में आने के बाद आणि चर्च मध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं नाही मेरे को नहीं आना था दादा नहीं मला चर्चला नाही यायचं दादा मला क्यों नहीं आना था म्हटलं का ये जो मेरी औरत है ना आणि ही जी माझी पत्नी आहे ना ये चर्च में अच्छी लगती ही चर्च मध्ये चांगली राहते लेकिन घर पे आने के बाद है ना पण घरी आल्यानंतर आप आना जरा घर पे मेरे तुम्ही या मग आमच्या घरी यहाँ पे स्वर्गदूत है या ठिकाणी स्वर्गदूत है लेकिन घर पे इतना हल्ला मचाती घरी एवढा हल्ला मैं ठीक से खाना भी नहीं खा सकता मी नीट जेवत पण नाही तो कैसे हूँ मैं इसके साथ में तो मी इच्या सोबत कसं काय येऊ यही बदली नहीं हीच बदली और यही बदली मुझे बदलने के लिए ही बदली नहीं तर मला कसं काय बदलेल मैं कैसे बदलू मी कसं काय बदलणार घर पे जाकर रात और दिन मेरा परेशान कर दिया आणि रात्रंदिवस त्यांनी मला त्रास दिलाय परेशान केलं मेरी इच्छा ही नहीं होती घर पे आने की म्हणून माझी इच्छाच होत नाही घरी कैसे होगी इच्छा कशी होणार इच्छा अगर आपका उसका स्वागत आप अच्छे से करोगे जर त्यांचं स्वागत आम्ही चांगल्या पद्धतीने धीमे स्वर से आणि नम्र आवाजाने जब आपका पति घर पे आए या पत्नी घर पे आए ज्यावेळी पती किंवा पत्नी घरामध्ये येतात थोडा मुस्कुरा द्या करो थोडस हसा अगर मुंह फुका के आप स्वागत करेंगे आणि जर का तुम्ही तोंड फुगून स्वागत केलं वो भी बिचारा जो बोलने वाला है वो भी बोलेगा नहीं आणि तो जो बोलणार आहे तो देखील बोलणार नाही वो चाहता है मैं कुछ बात करू इससे त्याची इच्छा असते काहीतरी बोलायचं अगर वो ही अशा रहेगा आणि पुढे जर असं तोंड फुगलेलं असेल जाऊ दे मरू दे कशाला टेम्परेचर वाढवायचं आपलं जाऊ दे मरू दे कशाला टेम्परेचर वाढवायचं आपलं नाही मुस्कुराय आम्ही हसूया क्योंकि जब हम काम करके आते हैं ना ज्यावेळी आम्ही थकून येतो काम अलग अलग लोगों से मिलकर परेशानियों से काफी दिन कभी कभी परेशानियों से गुजरता है आणि कितीक वेळा आम्ही त्या त्रासामधून जात असतो और एक इच्छा होती है जब घर पे जाऊं आणि एक इच्छा होती की घरी जावं तो एक मेरा जोरदार स्वागत हो आणि माझं जोरदार स्वागत व्हावं कोई पत्नी हो या पति हो पति असो किंवा पत्नी असो आप दोनों भी अगर काम करते हैं आणि तुम्ही दोघे पण काम करता आपली थकान को काम पे रख देना आणि आम्ही जे थकलेलो आहोत ते कामावर ठेवा आप दोनों साथ में आए आणि तुम्ही सोबत या अच्छा कॉफी पिया साथ में बैठ आणि चांगली कॉफी पिया सोबत राहून और काम की बात मत करें आणि कामाच्या गोष्टी करू नका ते जाऊ दे ते जाऊ द्या प्यार की बात करें प्रेमाच्या गोष्टी करा प्यार की बात करें प्रेमाच्या गोष्टी करा स्वर नीचे रख के स्वर कसा ठेवायचा आहे नम्र और प्रभु येशू का प्रेम को बहने दे आणि प्रभू येशूचं प्रेम आमच्यामधून वाहू द्या वो कहता है तो म्हणतो मेरा चुना हुआ दास आणि माझा निवडलेला सेवक गावा 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 गौ गवा करत नाही गावा गावा काय गौ गवा गौ गवा गौ गवा बाजूवाल्याला म्हणा गौ गवा करायचं नाही गौ गवा करायचा नाही ले गौ गवा करतात ले गौ गवा करतात हा सकाळी सकाळी गौ गौ गवा गौ गवा गौ गवा
मेरे को याद दिलाते रहे गौ गवा गौ गवा मेरे को अच्छा लगा शब्द यार गौ गवा बाजूला कोण गौ गवा करायचं नाही शेजाऱ्याला सांगा गौ गवा करायचं नाही बस झाला तुझा गौ गवा बस झाला तुझा गौ गवा आप प्यार से बात कर प्रेमाने बोला आमेन आमेन समझ में आ रहा लक्षात येते आमेन आमेन गौ गवा अगर गौ गवा का अगर कारण भी हो गया ना आणि गौ गव्याचं जरी कारण झालं ना आप धीमी आवाज रखे तर आम्ही कभी कभी सुबह आवाज ठेवूया सुबह सुबह होता गौ गवा कधी सकाळी गौ गवा होतो लेकिन अगर वो भी शुरू हो गया फिर गौ गवा का आवाज बढ़ जाता आणि ते पण सुरू झाले की मी गौ गव्याचा आवाज सुरू होतो आपको लग रहा है गौ गवा होने वाला है आज आणि आता आम्हाला वाटतं की आज गौ गवा होणार आहे एक एक गौ गवाने शांत राहायचं मग एक गौ गव्याने शांत राहायचं एक गौ गवा वाढत चाललाय एक गौ गवा वाढत चाललाय अच्छा हसना नहीं है उस समय क्या वे हसायचं नाही आ तो उस दिन की हंसी बंद आपकी त्या दिवसाचं मग तुमचं हसणं बंद दो दिन हंस नहीं पाएंगे आप दोन दिवस मग तुम्ही हसणार नाही हसणार नाही हसायचं नाही और छेडणार भी नहीं आणि छेडायचं पण नाही छेडोगे छेडलं तो पक्का पिटोगे तर नक्की मार खाणार बिल्कुल छेडणार नाही बिल्कुल छेडायचं नाही आप मदत करना मदत करा आप मदत करना मदत करा मैं सुबह उठने के बाद मदद करता हूँ मैं सकाळ उठल्यानंतर मदत करतो हम दोनों को 5 बजे उठना पड़ता है आणि आम्हा दोघांना 5 वाजता उठावं लागतं हमें प्रार्थना में शामिल होना पड़ता है आम्हाला प्रार्थनेमध्ये सामील व्हावं लागतं जॉय की तैयारी होते जॉय की तैयारी आहे वो अगर नाश्ता बनाएंगे आणि ताई नाश्ता बनवणार तो मैं उसके कपड़े को प्रेस करूंगा तर मी त्याचे कपडे इस्त्री करतो मैं गरम पाणी निकालूंगा उसका आणि मग मी त्यातून गरम पाणी काढेल वो नाश्ता बनाएगी आणि ताई नाश्ता बनवतात तो मेरा काम वो रहेगा फिर त्यावेळी माझं हे काम असेल वो अगर उसको निलाएगी आणि जर त्याला आंघोळ घालत असतील वो उसको निलाती है आणि ताई त्याला आंघोळ घालते मेरा काम है सुबह कपड़े प्रेस करना माझं काम आहे सकाळी कपडे इस्त्री करायचे गरम पाणी निकाल कर देना आणि गरम पाणी काढून त्याला द्यायचं वो उसको तयार करेगी आणि ताई त्याला तयार करणार मी उसको छोडकर आऊंगा आणि मग मी त्याला सोडून येणार कभी कभी 1 बजे 2 बजे हम सोते हैं कभी कभी आणि कधी कधी रात्री 1 वाजता 2 वाजता सुबह उठने का मन नहीं होता आणि सकाळी उठायचं मन होत नाही मग गवा गवा होने का चांसेस रहते मग कधी कधी गव गव होण्याचे चान्सेस राहतात नाही यार वो भी थकी हुई है ना आता ते पण थकलेले आहेत वो भी नाश्ता तो बना रही है ना आणि तरी पण नाश्ता बनवत आहे ना तो मेरा भी फर्ज है ना तर माझा पण अगर वो अपने नींद को बलिदान कर सकते तो मैं क्यों ना मेरे नींद को बलिदान करूं आणि ते जर त्यांच्या झोपेचं बलिदान करते तर मी का नाही करावं बच्चा उसका अकेले का थोड़ी है आणि लेकरू त्यांचं एकट्याचं स्वतः थोड़ी है हमारे दोनों का है आमच्या दोघांचं आहे हमारा दोनों का फर्ज है आमच्या दोघांचं कर्तव्य आहे हम दोनों उठते हैं साथ में मग आम्ही दोघं उठतो एक वो काम करेगी एक ते काम करणार एक काम मैं करूंगा एक काम मी करणार अभी तो दिल्ली गई थी आता ते दिल्लीला गेले होते दिल्ली में मैं बोला इसको मेरे पास उसने बोल के ये तेरे पास ही रहने वाला है आणि त्यांनी सांगून गेले की हे तुमच्या जवळच राहील हा यस यस फिर मैं सुबह उठता था 5 बजे मग मी सकाळी 5 वाजता उठायचो खूप चपाती बनाता था चपाती बनवायचो उसको नाश्ते के लिए त्याला नाश्ता द्यायचो उसको नेहलाता था आणि त्याला मी आंघोळ घालायचो कपडे प्रेस करता था आणि कपडे प्रेस करायचो और उसको स्कूल में छोड़ के आता आणि त्याला शाळेत सोडून यायचो ये मेरा कर्तव्य था हे माझं कर्तव्य आहे क्या के लिए वो करेगा एकटी ताई करणार का तो स्वर तो बढ़ेगा ही ना फिर मग स्वर तर वाढणारच दोनों ने मिलकर काम करना दोघांनी मिळून काम करायचं कितना स्वर ये धीमा हो सकता है ना वो ढूंढो आणि किती स्वर नम्र होऊ शकतो ना हे शोधा नाही मी सेवा करतो ना नाही मी सेवा करतो ना नको करू तू गवा गवा करेल तू घरीच नको करू तू गवा गवा करणार तू घरीच बस रे तू घरीच बस नको करू नको करू मैंने सीखा ये बात मेरी जिंदगी से मी या गोष्टी माझ्या जीवनामध्ये शिकलो मैं भी बहुत ताट था मी पण खूप ताट होतो इतने लोकांना सांभाळतो ना सेवा करतो ना एवढ्या लोकांना सांभाळतो ना सेवा करतो ना ते तुझं काम आहे ते तुझं काम मैंने कभी चपाती नहीं बनाई थी बचपन में बनाया था आणि मी लहानपणी चपाती बनवली होती पण त्यानंतर खूप दिवस बनवली नव्हती अभी चान्स मिला मेरे को बनाने के लिए आता मला चान्स भेटलाय चपाती बनवण्याचा मजा आया मजा येते मेरे बच्चे को संभालने की मजा आया कळण्याची मजा येते वो सुबह 5 बजे कितना उठती है ना कितनी परेशान होती है ना मैंने उसको जाना आणि सकाळी 5 वाजता उठल्यानंतर त्यांना किती त्रास होतो ना ते चांगलं मला माहिती आहे मुझे मालूम है मला माहिती आहे मैंने किया मी केलंय ते करता हूँ मैं करतो ये मेरा कर्तव्य है ना आणि हे माझं कर्तव्य आहे आमेन आमेन हम एक दूसरे को संभाले आम्ही एक दुसऱ्यांना सांभाळूया देखिए आपकी गाड़ी कितने अच्छे से आगे जाएगी आणि पहा मग तुमची गाड़ी किती पुढे जाईल झोप लेते तब चादर घेऊन मग झोपते चादर घेऊन आप जिस चादर को ओढ़ के सोते वो भी घड़ी नहीं करते आणि जी चादर घेऊन आम्ही झोपतो त्याची पण घड़ी नहीं करत तू करना तू कर ना त्याचं काम आहे ना त्याचं काम आहे ना अरे अरे ती का नोकर आणली का ती काय नोकर आणली का नोकरांनी आहे नोकरांनी का हा
हम अच्छे से रहे, आम्ही चांगले राहूया. अगर उसने नहीं उठाई चादर तो हम तो उठा सकते हैं. जर तिने नाही उचलली तर आम्ही उचलूया. आम्ही बाहेरचं काम करतो ना साहेब, आम्ही बाहेरचं काम करतो ना साहेब. नको ना करू, कशाला करतो बाहेरचं काम. नको ना करू, बाहेरचं कशाला करतो. हेच करना करना घरचं काम, काय फरक पडतो. करना हेच घरचं काम. मी झाडू भी मारता हूँ कभी कभी. मी कधी कधी झाडू पण मारतो. काम वाले नए आए ना घर पे साफ करने, तो हम झाडू भी मार देते. काम वाले नाही आले ना तर मी घरी झाडू पण मारतो. किसको पता नहीं मैं पोछा भी मार देता. आणि तिला पण समजत नाही की मी पोछा मारून मोकळा होतो. और मैं बर्तन भी साफ कर देता. आणि मी भांडी पण घासतो. अच्छा करतो बर्तन साफ. चांगले भांडी साफ करतो. विम्बार चिकनाई. विम्बार चिकनाई. बढ़िया एकदम. खूप छान. करना चाहिए हमें. करायला पाहिजे. Amen. Amen. हम किसी नौकरानी को नहीं लेकर आए घर में. आम्ही कुठल्या नौकरानीला घरात घेऊन आलेलो नाहीये. अपने साथीदार को लेकर आए. आम्ही आमच्या साथीदाराला घेऊन आलो. साथीदार का मदद करना हमारा काम है. आणि साथीदाराची मदत करणे हे आमचं काम आहे. भाई कल आएंगे मीटिंग में. भाऊ उद्या मीटिंग मध्ये येणार. सीख रहे कुछ. आम्हाला काही शिकायला मिळतंय. क्या शिकणे आहे ते क्या शिक्के जा रहे साहब. काय शिकायला आलो होतो काय शिकून चाललोय. आमेन. आमेन. अगर येशू कर सकता है तर येशू करू शकतो. तो हमें उसके पैरों के पैर रख के चलना. तर आम्हाला त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचंय. सेवक कह रहे हैं हम लोग. सेवक म्हणतो आम्ही. हम खुद को सेवक कहते हैं. आम्ही स्वतःला सेवक म्हणतो. सेवक का काम है. सेवकाचं काम आहे दास बनना. दास बनणे. दास बनना. दास बनने. आमेन. आमेन. तो अपनी आवाज कैसी होना है. आमची आवाज कसा असायला पाहिजे. नरम नरम. अच्छा नरम नरम. नरम नरम. अच्छा नरम या गरम. हाँ गरम. अच्छा कशी आवाज. कशी आवाज असायला पाहिजे. जोर से बोलणार आहे भाई. आप बिलकुल डरो मत. मैं प्रार्थना करूंगा आपके लिए. डरो तुम्ही अजिबात घाबरू नका. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. कसा आवाज पाहिजे. देखो कश अब भी नम्र हो गए. कैसे बनना है हमें. कसं बनायचं आम्हाला. मेरा प्रभु येशू का उदाहरण है ये. आणि माझ्या प्रभु येशूचं हे उदाहरण पुराने नियम में. आणि पुराने नियम में. जुन्या नियमामध्ये. और नए नियम में प्रभु ने इसको पूरा किया. आणि नवीन नियमामध्ये प्रभु ने ते पूर्ण केलं. हमने देखा उसका उदाहरण. देखा हमने. आणि आम्ही पाहिलं त्याचं उदाहरण. मरते समय येशू ने एक भी आवाज नहीं निकाला. आणि तरी प्रभु येशू ने एकही आवाज केला नाही. नम्र रखा अपने शब्दों को. आणि त्याने त्याच्या शब्दाला नम्र केलं. दुसरं वचन वापस पढे. आणि दुसरं वचन आम्ही पुन्हा एकदा वाचूया. तो गव गवा करणार नाही. तो आपला स्वर उंच करणार नाही. तो रस्त्यातून पुकारा करणार नाही. चेपलेला बोरू. अच्छा अच्छा. वो आपको मालूम है कुरूप स्वर्गदूत कुरूप कुरूप के रूप में बताए गए हैं प्रगटीकरण की किताब में. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये ते स्वर्गदूतांच्या बाबतीत आम्ही पाहतो. उनके 6 पंख हैं. आणि त्यांचे 6 पंख आहेत. 4 पंख से क्या करते हैं. आणि 4 पंखांनी काय करतात. अपने मुंह को ढाकते. आणि आपलं तोंड जे आहे ते झाकून घेतात. इसका मतलब क्या है. याचा अर्थ काय आहे. इतने विनम्र है वो लोग. आणि एवढे नम्र आहेत ते लोक. वो उदाहरण है हमारे लिए. ते आमच्यासाठी एक उदाहरण आहे. स्वर्ग में भी विनम्रता है. आणि स्वर्गामध्ये पण नम्रता आहे. हमारे जीवन में नम्रता रखना. आणि आमच्या जीवनामध्ये पण आम्हाला नम्रता ठेवायची. आमेन. आमेन. अब वो आगे कह रहा है ते चापलेला काय. हाँ चेपलेला बोरू तो मोडणार नाही. हाँ कुठला बोरू मोडणार नाही. बोला ना जोर से. चेपलेला माहिती आहे. चेपलेला. चेपलेला माहिती आहे. नाही रे चेपलेला. ओ ओ बॉटल देना. कैसा है. अच्छा है ना. आता कसा झाला. आता कसा झाला. चेपलेला. चेपलेला का मतलब क्या हुआ. चेपलेला म्हणजे काय झालं. दबा के रखा. दाबून ठेवलं. चेप चेपलेला. ऐसा सेफ हो जाता हमारे जीवन में कभी कभी. कधी कधी आमच्या जीवनाचा असा सेफ होतो. चोपलेले. चोपलेले. इथून चोपला तिथून चोपला इथून चोपला असा झालो. इकडून चोपला तिकडून चोपला सगळीकडून चोपला आणि असा झाला.
कुठे दिशेने हा पडत कुठेच दिसेन आता आम्ही कसा आकार झाला कसा आकार झाला चोपलेवरती असा होतो चोपलेवरती असा होतो कई बार हमारे जिंदगी में ऐसे चोपलेले असतो आम्ही आणि कितीक वेळा आमच्या जीवनामध्ये देखील आम्ही असेच चोपलेले असतो सुनिए ऐका वो कह रहा है तो म्हणत आहे हां चेपलेला बोरू तो मोडणार नाही कभी मोडणार नाही जे चेपलेले आहे ना जे निर्बल आहे ना उनको और चेपायचं नाही आणि जे चेपलेले आहेत ना त्यांना अजून चेपायचं नाही उनको खड़ा करना त्यांना उभं करायचंय ये कैसा ठीक हो गया यार अभी करके दिखा समझ में आ रहा है लक्षात येते हॅलो मेरे साथ में माझ्या सोबत आहा मेरे साथ में रहेंगे तो ठीक रहेंगे हम एक साथ चलेंगे माझ्या सोबत असाल तर माझ्या सोबत चाल याला नको हां हां अच्छा ये देखो वापस सीधा हो गया ये चोपलेला है ना हाँ चोपलेला अच्छा अच्छा चोपलेला तो उसको और चोपो मत जो चोपलेला है ना त्याला अजून चोपू नका उसको खड़ा करो त्याला उभा करा हम सेवक है ना आम्ही सेवक आहोत ना चेपलेला ना अजून कसा चेपायचा याला चेपलेला है ना अजून याला कसा चेपायचा ना त्याला बघतोस माझ्या बरोबर पंगा माझ्या बरोबर बघतोस बघतोच नाही आम्ही चोपलेल्यांना काय करतो आम्ही चोपलेल्यांना काय करतो अजून चोपतो आम्ही खडा करणार आम्हाला उभं करायचंय शायद अपने अपने परिवार के अंदर ऐसी बातें होंगी परिवारामध्ये अशा गोष्टी एक दुसरे को असे टक्कर मार रहे आणि एक दुसऱ्याला असे टक्कर मार की आम्ही हम लोग एक दुसरे अशी अवस्था हो गई की आम्ही उभं राहणे निर्बल हो गए हम लोग आणि अशी अवस्था झालेली आहे की आता आम्ही निर्बल झालेलो हम एकदम हताश हो गए आणि आम्ही हताश झालेलो आहोत नाही जो हताश है जे हताश आहे जो निर्बल है जे निर्बल आहे ये हमारा कर्तव्य है ये आमचं कर्तव्य आहे हम उसको खड़ा करें आम्ही त्यांना उभं करणार हम खड़ा करें आम्ही त्यांना उभं करणार यहां प्रभु येशू मसीह के बारे में लिखा या ठिकाणी प्रभु येशूच्या बाबतीत म्हटलंय वो चोपलेना काय करतो चेपलेला बोरू तो मोडणार नाही हां तो काय करणार नाही तो काय करणार नाही मग काय करणार मोडणार नाही तर काय करणार मोडणार नाही तर मग काय करणार वो खड़ा करता तो उभं करणार देखे मेरे येशू मसीह ने कितने निर्बल लोक थे उनको खड़ा किया माझ्या प्रभु येशू ने कितीतरी निर्बल लोक होते त्यांना प्रभु येशू ने उभं केलं और बाइबल कहती है आणि बाइबल सांगतं जो हमारी पत्नी है जी आमची पत्नी आहे वो निर्बल है ही निर्बल है अजून चोपायचं नाही मग अजून चोपायचं नाही काय करणार निर्बलों को निर्बलांना कैसे कैसे चोपते मालूम है भले हमारे पास हथौड़ा नहीं है डंडा नहीं है चोपने के लिए भले आमच्याकडे हथौड़ा नहीं है काठी नहीं है आम्ही कसं चोपतो पण शब्द है शब्दांनी इतना शब्दों से मार दे देते हैं ना साहब आणि एवढ्या शब्दांनी मार देतो ना साहेब बिचारे को उठने की ताकत ही नहीं रही बिचाऱ्याला उठण्याची ताकतच होत नाही हम सेवक है आम्ही सेवक आहोत एक सेवक दुसरे सेवक को निर्बल नाही करना आणि एक सेवक दुसऱ्या सेवकाला निर्बल करू शकत नाही हम उठाना है आम्हाला त्याला उठवायचंय जे चोपलेले आहे ना त्यांना खड़ा करना आणि जे चोपलेले आहेत त्यांना आम्हाला उभं करायचंय मेरा येशू वो करता था आणि माझा प्रभु येशू ते करत होता हम प्रभु के दास है आम्ही प्रभुचे दास आहोत हम खुदा के दास है आम्ही प्रभुचे दास आहोत हम खुदा के दास है आम्ही प्रभुचे दास आहोत हम मोडने के लिए नहीं आए आम्ही मोडण्यासाठी आलो नाही हम खड़ा करने के लिए आम्ही उभं करण्यासाठी आलेलो आहोत निर्बलों को सहारा देने के लिए निर्बलांना सहारा देण्यासाठी आलो आहोत समझ में आ रहा है लक्ष देते हैं आगे आगे मेरा टाइम खत्म हो रहा है मिनमिनती बात मिनमिनती बात हाँ आगे तो विझवणार नाही ओय होय 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 काय करणार नाही मिनमिनती बात म्हणजे मिनमिनती बात नाही समझ में आ मिनमिनती बात ये सब नए युग के लोग हैं आपने ये बत्ती नहीं देखी अगर मेन बत्ती नहीं देखा आपने मेन बत्ती तुम्हें पहले का अच्छा दीवा देखा दीवा पहला का एक लाहन दीवा चमकू दे ऐसी है ना एक लाहन दीवा हाँ दूर कैसे चमकना ते बिन बिन ले लाए मतलब उसकी जो रोशनी है ना कमजोर है जैसे जो प्रकाश है ना तो कमजोर है और प्रभु यहाँ कह रहा है प्रभु या ठिकाणी वो मिन मिनती बत्ती को बुझने वाली बत्ती को वो नहीं बुझाएगा आणि मिन मिनती वात जी आहे ती तो विझवणार नाही
हमारा काम है, आमचं काम आहे, जो बुझने वाली चीज है ना आणि ज्या विझणाऱ्या गोष्टी आहेत उसको उजाला देना, त्याला प्रकाश द्यायचा. तर आपके आपके पारिवारिक जीवन में बुझती हो, आपका परिवार बुझने के करार कागार पर है. आणि आमचा जो परिवार आहे तो आता विझण्याच्या कडेला आहे. आप क्या करना है आणि मग आम्ही काय करत, कैसे प्रकाशित हो, वो कसं ते प्रकाशित होईल, उसको 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 वो काम करना आणि ते काम आम्ही करूया. संभालना है, संभाळायचं, मिनमिनती बत्ती को संभालना है आणि मिनमिनती वाद्य आम्हाला संभाळायची. आमेन आमेन. समझ में आ रहा है, लक्षात येते, बुझने मत दो, विझू देऊ नका. पड़ोसी को बोलना बुझने मत दो, शेजाऱ्याला सांगा विझू देऊ नका. बुझने मत दो, विझू देऊ नका. किसके हाथ में बुझा बुझना, कुणाच्या हातामध्ये विझून देणं की नाही देणं, किसके हाथ में, कुणाच्या हातात आहे. इसलिए बाइबल कहते की पवित्र आत्मा को बुझने मत दो, आणि म्हणून बाइबल सांगते की पवित्र आत्म्याला विझू देऊ नका. पवित्र आत्मा का आग हमको जला के रखना है, आणि पवित्र आत्म्याची आग आम्हाला ती, अगर वो आग जलती रहेगी ना हमारे जीवन में तो हमारा जीवन बहुत अच्छे से आगे बढ़ पाएगा. आणि ती आग जर आमच्या जीवनामध्ये जळत राहते तर आमचं जीवन नेहमी तेजस्वी आहे. आमेन आमेन. बुझने मत दो, विझू देऊ नका. पड़ोसी को बोलो बुझने मत दो, शेजाऱ्याला सांगा विझू देऊ नका. बुझने का काम बहुत अच्छे से आता है आणि विझवण्याचं काम खूप सारे लोक. आपको मालूम है कैसे कैसे बुझता है दिवा, आणि तुम्हाला माहिती का दिवा कसा विझतो, एक तो हवा से, एक तर हवेने, मुंह से भी बुझाते कि नहीं, तोंडाने पण विझवतात कि नहीं. कई बार हमारे शब्दों से हम बुझाने का काम कर लेते, कित्येक वेळा आमच्या शब्दांनीच आम्ही ते विझवतो. हम बुझाने का काम करतो, आम्ही विझवण्याचं काम करतो. बिचारे धीरे 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 जल रही है अच्छी, आणि ती हळूहळू हळूहळू चांगली जळते, अच्छी जळते. जब सुरुवात में आहे तो अच्छा जळी, आणि सुरुवातीला चांगली जळत होती. थोडी देर बाद में क्या हो रही हो, आता थोडे वेळाने काय होते, थोडे उसके रोशनी कम होती जा रही आणि त्याचा जो प्रकाश आहे कमी होते. अच्छा, रोशनी कम हो रही है, अच्छा प्रकाश कमी होते. बुझणे अच्छा आहे, आणि मग आम्ही त्याला फुकलं की तो विझवणं चांगलं. ऐसा काम करू वो बुझणे ना पाए और अधिक रोशनी कैसा देना उसके बारे में सोच. आणि असं काम करा, त्याने विझलं नाही पाहिजे तर अजून प्रकाश कसा दिला पाहिजे असं काम करा. आपले परिवार में, आपले परिवारामध्ये, आपली सेवा के अंदर, आपल्या सेवामध्ये. आमीन आमीन. समज में आ रहे, लक्षात येते, थोडस आगे जाएंगे और थोडं पुढे जाऊया आपण. तो सत्याने न्यायाची प्रवृत्ती करील. वो सत्य पे खडा राहते, हमेशा आपले जीवन सत्य पे खडे रहना. पृथ्वीवर न्याय स्थापितपर्यंत तो मंदावणार नाही. अब तो मंदावणार. और इसमें सबसे जरूरी बात क्या है मालूम, आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, सबको पकड के रखने वाली चीज क्या है मालूम, आणि यांना सर्वांना पकडणारी गोष्ट काय माहिती आहे, वो अभिषेक है. तो आहे अभिषेक. इसलिए यशया 42:1 में लिखा है, आणि म्हणून यशया 42:1 मध्ये लिहिलंय, पहा हा माझा सेवक याला मी आधार आहे, पहा हा माझा निवडलेला याच विषयी माझा जीव संतुष्ट आहे, त्याच्या ठाई मी आपला आत्मा घातला आहे. याच्या ठाई मी काय घातलेला आहे, आत्मा, आत्मा, पवित्र आत्मा. इन सबको चीज को पकड़ना है ना आपको, तो पवित्र आत्मा का अभिषेक बहुत जरूरी है. सर्व गोष्टी जर आम्हाला पाहिजे ना तर आम्ही त्या पवित्र आत्म्याला पकडून ठेवायला, पवित्र आत्मा के अभिषेक के शिवाय आप और मैं इसको पूरा नहीं कर पाएंगे. पवित्र आत्म्याच्या अभिषेकाशिवाय आम्ही ह्या गोष्टी पूर्ण होऊ पाहणार नाही. इसे नासर येशु को प्रेषित 10:38 में लिखा, आणि म्हणून नासर प्रभू येशूला प्रेषित 10:38 मध्ये लिहिलंय. खूप सुंदर रीतीने लिखा आहे, देखो, आणि खूप छान पद्धतीने लिहिलंय. प्रेषित इसका 10:38 वचन, आणि प्रेषित याचा 10:10 आणि 38 वचन. इसके बाद हम प्रार्थना करेंगे, आणि याच्यानंतर आम्ही प्रार्थना करणार आहोत. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला, तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता. देव उसके परमेश्वर के साथ में. इन सबको करने के लिए ना पवित्र आत्मा का अभिषेक की बहुत जरूरत है. आणि या सर्व गोष्टी करण्यासाठी पवित्र आत्मा असणं खूप गरजेचं आहे. ये सब गुण अगर आना है हमारे जीवन में, आणि हे सर्व गुण जर आमच्यामध्ये यायला पाहिजे, ये पवित्र आत्मा का अभिषेक से होगा. तर हे पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने होईल, हमारी शक्ती से नहीं होगा, आमच्या शक्तीने होणार नाही. कितना भी कंट्रोल करेंगे ना हमारी शक्ती से करने का नहीं होगा. आणि किती पण आम्ही आमच्या शक्तीने नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला ना तरी ते होणार नाही. हम कितने भी अपने आप को बदलने की कोशिश करेंगे ना नहीं होगा. आणि आम्ही आमच्या स्वतःला किती बदलण्याचा प्रयत्न केला तरी होणार नाही. अभिषेक करेगा, आणि तो अभिषेक करेल. आइए उस अभिषेक को हम अपने जीवन में फिर से एक बार ले ले. या त्या अभिषेकाला पुन्हा एकदा आम्ही आमच्या जीवनामध्ये घेऊया. प्रभु हमेशा मेरी नजरों से जो मैं देखता हूँ प्रभु, नकारात्मक बातें मेरे जीवन में आती है प्रभु. आणि प्रभूच्या नजरेने मी पाहतो त्या नजरेने माझ्या जीवनामध्ये त्या नकारात्मक गोष्टी येतात. प्रभू बदल दे, प्रभू बदल, प्रभू नकारात्मक बातों को मैं सकारात्मक तरीके से देख सकू ऐसी नजर मुझे दे प्रभू. आणि त्या नकारात्मक गोष्टींना सकारात्मकतेने मी पाहिलं असं दे प्रभू.
फिर अभिषेक के बिना नहीं कर सकते प्रभु, तुझा अभिषेकाशिवाय करू शकत नहीं प्रभु। अभी इसी समय क्षणी हम सबको तेरे आत्मा से भरा, तेरा धन्यवाद। हम सर्वान तुझा आत्मे ने भरल मनु तुला धन्यवाद। आज के बाद प्रभु हमारा जीवन बदला हुआ जीवन होगा, आज नंतर आमच जीवन बदल लेला असल प्रभु। हम एक आदर्श का जीवन जिएंगे प्रभु, हमें एक आदर्शाच जीवन जगना आहोत प्रभु। हमें देखने के बाद में प्रभु जी अनेक लोगों का जीवन बदलेगा प्रभु, आम्हाला पाहिल्यानंतर प्रभु अनेक लोकांचं जीवन पाहूनच बदलेल प्रभु। हमारे जीवन को देखकर बहुत सारे लोग मसीह को स्वीकार करेंगे प्रभु, आमच्या जीवनाकडे पाहून कितीतरी लोक ख्रिस्ताचा स्वीकार करतील प्रभु। मैं एक सुसमाचार हूँ प्रभु, मी एक स्वार्थिक आहे प्रभु। मेरा जीवन एक सुसमाचार है प्रभु, माझं जीवन एक स्वार्थ प्रसार आहे प्रभु। ब्लेस लॉर्ड, आशीषित करना खुदा प्रभु, आम्हाला आशीर्वादित कर। सब महिमा तुझे देते हैं खुदा, सर्व महिमा तुला देत प्रभु, यीशु के नाम से मांग, यीशुच्या नामामध्ये मागतो, आमेन।